पण राहुल गांधी हे लिडर आहेत बॉस नाही नेहरूंच्या अप्रोचचा जो आधुनिकता आहे त्या प्रकारची जी जनकल्याणाचा विचार आहे आणि हुकुमशाही विरोधात उभं राहण्याचे फॅसिजमच्या विरोधात उभं राहण्याची हिंमत आहे ती राहुल गांधींमध्ये आहे राहुल गांधींना जे बदनाम करायची मोठी मोहीम सुरू झाली ती बट्टा परसोल नंतर झाली लक्षात घ्या त्याच्या अगोदर राहुल गांधींवर खूप चांगले चांगले आर्टिकल्स आणि फ्रंट पेजवर फोटो वगैरे आलेले आहेत माझ्या दृष्टीने राहुल गांधी एक वेगळी पार्टी आहे आणि काँग्रेस ही एक वेगळी पार्टी काँग्रेसच्या लोकांचा हा बेसिक प्रॉब्लेम आहे नेत्यांचा मग सरंजाम की इन्सिक्युरिटी बरं राहुल गांधींचं चुकलं काय तर त्यांनी संघटनात्मक निवडणुका घ्यायला लावल्या हे सगळ्यात मोठी चूक आहे आता से सोना हे मोदींनी बोलले त्याचं राहुल गांधींनी बोललेलं कट काढून किती वेळ चालवलं किती वर्ष लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला माझं मत तर एकोणीस साली असंच होतं की राहुल गांधींनी काँग्रेस फोडावे म्हणून पुन्हा एकदा इंडी रेडिओच्या इंडीच्या या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण जी एका अर्थाने आम्ही प्लॅन केली नव्हती तशी सिरीजची पण ती योगायोगाने तशी घडत जाते आता सिरीज की आपण वेगवेगळे जे राजकीय पर्सनॅलिटीज आहेत वेगवेगळे जे राजकीय नेते आहेत त्यांचं नेतृत्व कुठल्या शैलीतलं आहे त्यांच्या नेतृत्वाचे फिलॉसॉफीज काय आहेत हे आपण एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करतो आता याच्यामध्ये त्यांची समीक्षा नाही येते त्यांच्या कामाची पण त्यांचं समजून घेणं की त्यांची विचारशैली कशी आहे ते कशा दृष्टीनं एखाद्या गोष्टीकडं बघतात तर आत्ताच्या काळात जे कोणाकडे तरी काहीतरी पर्स्पेक्टिव्ह देण्यासारखं का आहे असं म्हणावं असं एक नेतृत्व उदयाला येतंय आहे तसं म्हणायला गेलं तर त्या सगळ्यात जास्त टिकेज जणी ठरलेला एखादा राजकारणी असेल आणि तरी सुद्धा त्यातून स्वतःचा एक स्टँड घेऊन वारंवार वारंवार पुनरागमन करणारा एखादा नेता जर कोणी असेल तर ते म्हणजे राहुल गांधी राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले आहेत खासदार आहेत आणि त्यांना राजकुमार वगैरे सारखी संबोधनं पण दिली गेलेले आहेत पण राहुल गांधींचं खरं व्यक्तिमत्व काय आहे त्यांचं तत्त्वज्ञान काय आहे राजकीय हे समजून घ्यायचा आपण आजच्या एपिसोडमध्ये प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत पुन्हा एकदा आहेत राजू परोळेकर सर नमस्कार वेलकम सर परत एक आणि आजचा आपण विषय असा इतका निवडलाय oh. की एकाच वेळी त्याच्याबद्दल खूप काही आहे बोलायला आणि त्याच वेळी खूप डेफिनेटिव्ह उत्तरं पण आहेत करेक्ट म्हणजे लोकांच्या मनात बरोबर तर राहुल गांधींवरचे जे काही परसेप्शन आहे राहुल गांधींबाबतचं त्या परसेप्शनला कोण जबाबदार आहे असं वाटतं राहुल गांधींबद्दलचं कोणाच्या मनात परसेप्शन आहे याच्यावर खरा मुद्दा आहे मध्यम वर्गामध्ये आणि उच्च मध्यम वर्गामध्ये आणि एन आर आय जे भारतातनं गेले नेहरूंच्या कल्पनेतून ज्या इन्स्टिट्यूट आणि शाळा आणि ज्या उदयाला आल्या त्याच्यात शिकून तयार होऊन अम, अमेरिका युरोप अनेक ठिकाणी स्थायिक झाले या लोकांना कोणत्याही प्रकारची कृतज्ञतेची भावना तर नेहरूंबद्दल नाहीच म्हणजे नेहरूंबद्दल म्हणजे नेहरूंच्या महानतेकबद्दल उलट त्यांची लिगसी आहे त्याचा द्वेष करायला त्यांना भाग पाडलं गेलं एका प्रोपागंडाने आणि नुसता प्रोपागंडाला मी दोष देणार नाही प्रोपागंडाला बळी पड कारण तो प्रोपागंडा आपल्यावर पण केला गेला आहे त्या बळी पडणाऱ्या लोकांची सगळ्यात मोठं परसेप्शन आहे राहुल गांधींबद्दल जसं की राहुल गांधींना काय नाही म्हटलं गेलं म्हणजे आत्ता तर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे भाऊ बहीण म्हणून जे वागतात त्याच्यावर सुद्धा ट्विट केलेल्या आहेत बीजेपीनी इतक्या खालच्या थरावर जाऊन केलेल्या आहेत की मला नाही वाटत की एवढ्या खालच्या थरावर मनुष्य मात्र जाऊ शकतो तर एनीवे हे मोदी युग आहे शहायुग आहे अडानी युग आहे त्याच्यात असं घडणं हे अपेक्षितच आहे पण राहुल गांधींची जी प्रतिमा आहे ती सामान्य भारतीयाच्या मनात मध्ये नेहरूवादाचा एकाकी लढणारा असा शिलेदार अशीच आहे आणि ती वांशिक लिगसी आलेली नाही ती राहुल गांधींच्या वर्तनातून आलेली आहे आणि त्यांच्या विचारातून आलेली आहे त्यांची कृतीतून आलेली आहे तरी बघा उदाहरण सांगतो की निर्भया जेव्हा अत्याचार झाला आणि गे ती गेली तेव्हा तिच्या घरी गेले तिच्या बाबाला शिक्षणाकरता त्यांनी मदत केली आणि त्याच्या आईने सांगितलं तेव्हा आपल्याला कळलं राहुल गांधींनी कधी सांगितलं कलावती देवीचं जे काही बलं झालं ते आम्ही केलं असं अमित शाह थेट संसदेत बोलले पण कलावतीचं बल खरंच राहुल गांधींनी केलं होतं कलावतीनेच सांगितलं दुसऱ्या दिवशी म्हणजे यामध्येच फरक कळतो की राहुल गांधी काय आहेत आणि हे मोदी युग आणि शहा युग काय आहे ते पण आपण थोडंसं माग जाऊ आपण काँग्रेस युगात जाऊ परत एकदा प्री टू थाउजंड फोर्टीन भारतात जाऊ आपण आणि राहुल गांधींची सुरुवात पाहू आपण म्हणजे राहुल गांधींचा जो काही इंट्रोडक्शन आहे पॉलिटिक्समध्ये आणि तर यांचं इंट्रोडक्शनच राजकुमार म्हणून झालं असं नाही वाटत ते भट्टा परसोल ते ते नंतर त्यांनी भूमिका घेतली त्याच्यानंतर ते झालं तोपर्यंत ते ब्लू आयड बेबी होते एक्झॅक्ट exactly. पण भट्टा परसोलच्या प्रकरणानंतर असं झालं की त्यांनी जी भूमिका घेतली ती उद्योगपतींना मानवणारी नव्हती आणि लोक कल्याणाची जास्त होती अशा भूमिका हा मनुष्य घेत गेला किंवा तेव्हा पर्यावरण मंत्रालय जयराम रमेश होतं पर्यावरण मंत्रालय हे कडक होतं आता ते ऑर्गनाईज क्राईमच्या रिपोर्ट्स मध्ये आलेला आहे की वेदांताने कशा प्रकारे कोविडच्या काळामध्ये पर्यावरणाचे नियमच तोडून टाकले आणि आता करून घेतले गव्हर्नमेंटकडनं तर हे सगळं राहुल गांधीने होऊ नाही दिलं म्हणजे त्यांनी कुठच्याही टोकाला जायचे पण ते तिथे होऊ देत ते राहुल गांधी काय तेव्हा Uh, काँग्रेसमध्ये त्यांच्यापेक्षा त्यांची आई म्हणजे सोनियाजींचं uh, महत्त्व होतं कारण त्या संपूर्ण युपीएच्या कन्व्हेनर शिवाय काँग्रेसचं नेतृत्व ते सांभाळत होते आणि त्यानंतर मनमोहन सिंग होते, होते। मनमोहन सिंगांना से होतं आणि मनमोहन सिंगांचं पण भरपूर उर्फाखंडाने नुकसान केलं मनमोहन सिंग किती थोर होते हे आज कळतं आणि ते उद्या अधिक कळेल लोकांना परंतु राहुल गांधींना जे uh, बदनाम करायची मोठी मोहीम सुरू झाली ती भट्टा नंतर झाली लक्षात घ्या त्याच्या अगोदर राहुल गांधींवर खूप चांगले चांगले आर्टिकल्स आणि फ्रंट पेजवर फोटो वगैरे आलेले आहेत अर्थात आपल्याकडे मीडिया हा सत्तेच्या मागून धावणारा आहे त्यामुळे याच्याकडे सत्ता बरोबर लिहितो त्याला काही फारसं अधिकृत मानण्याची गरज नाही पण राहुल गांधींची समज ही त्या काळातही डीप होती हे ते कलावतीचं उदाहरण घ्या किंवा ते आणि त्याने सांगितलेलं नाही आत्ता आपल्याला कळलं म्हणजे मी जेव्हा त्यांच्यावर आर्टिकल लिहिलं भारत जोड्याच्या खूप एक वर्ष अगोदर म्हणजे जयंत पवार तेव्हा होता वसामध्ये नेहरूवादाचा एकाकी शिलेदार तर ते आर्टिकल लिहिताना मला ही दोन उदाहरणं माहितीच नव्हती पण मी लिहिलं होतं हे की राहुल गांधींना डॅप्ट आहे आणि ते नेहरू येन खरे नेहरू येणत माझ्या दृष्टीने राहुल गांधी एक वेगळी पार्टी आहे आणि काँग्रेस ही एक वेगळी पार्टी mm -hmm. काँग्रेस म्हणजे राहुल गांधी असं मानण्याचं मला काही कारण दिसत नाही अजून तरी काँग्रेसने अशी कोणतीही कृती केलेली नाही की जी राहुल गांधी जम पुढे नेणारी mm. ते आपले राहुल गांधी बरोबर सेल्फी येईल फोटो येईल किंवा पद मिळेल mm. यासाठी दावत असतात परंतु त्यांना अजून राहुल गांधींच्या मनातली एम्पथी सेल्फलेसनेस आणि कार्यकारण भाव mm. आणि साध्यसाधन सुचिता या गोष्टी आत्मसात करता आलेल्या नाहीत विस्कळीत तर ते आहेत आणि अहंगंडाने आणि मतवांक्षेने पछाडलेलीच संघटना आणि आणि मुळात नेमणुका पण त्यांच्याकडे चुकीच्या कशा रीतीने होतात कोण करतात देवालाच ठाऊक परंतु राहुल गांधी ही वेगळी पार्टी आणि म्हणून एकोणीसशे साली दो, दोन हजार दो एकोणीस साली प्रियांका म्हणाल्या होत्या की मेरे या केले चुनाव लढा mm -hmm. तर ही गोष्ट स्वतःमध्ये स्पष्ट आहे पण हे त्यांच्या आजीच्या नशीबी पण आलेलं एक पॉइंटला मग काँग्रेसची लिगसी बघितली काँग्रेस एस्टॅब्लिशमेंटची लिगसी आपण काँग्रेसला युनिक फेनोमेनो नको म्हणूयात कारण मी जस्ट रिसेंटली आता थोडंसं एक डायव्हर्जन घेतो की आता कालच मी एक पॉडकास्ट ट्राय करत होतो ज्याच्यामध्ये मध्ये जी आग लागली बिल्डिंगमध्ये त्याच्याबद्दलचा होता तो पॉडकास्ट आणि त्यात ए एन सी जे आहे आफ्रिकन नॅशनल काँग्रेस मंडेलांची पार्टी तिचं कसा डेकेडन्स झाला तिचं कसं कोलॅप्स झालं त्या पार्टीचा आणि ती कशी स्वातंत्र्य मिळवून देणारी पार्टी साऊथ आफ्रिकेला बट ॲट द सेम टाईम मंडेलांची पार्टी असून सुद्धा नंतर त्याच्यामध्ये कसं करप्शन आणि आलं सो so, जगभर जिथं जिथं कोलोनियल लढे झाले अँटी कोलोनियल लढे झाले तिथं अशा ज्या लोकल इंडिजिनस पक्ष उभे राहिले जे त्या देशाची आयडेंटिटी झाले किंवा जे ज्यांनी तो देश उभा केला त्यांच्यामध्येच हे एस्टॅब्लिशमेंट मधलं करप्शन शिरतं हा काय फिनॉमिन आहे म्हणजे mm, खर तर हे खूप अगोदर होऊ शकलं असतं नेहरू असते तर <coughs> हे तुम्ही लक्षात घ्या की नेहरूंच्या समकालीन असलेले बरेच आफ्रिकन आणि ज्यांना साम्राज्यवादापासून मुक्ती मिळाली त्या देशाचे नेते जे तेव्हा जे चार्मिंग हिरो होते त्या देशाचे ते नंतर हुकुमशा बनले रॉबर्ट मुगाबेचं उदाहरण आहे म्हणजे अनेक उदाहरणं आहेत झिम्बावेला खूप नंतर स्वातंत्र्य मिळालं पण अनेक उदाहरण आहेत पाकिस्तानचं काय झालं हे तुम्ही बघितलं नेहरूंनी या एक प्रकारच्या हटधर्मी अशा धार्मिक अंधश्रद्धाळू आणि काही प्रमाणात प्रचारावर सरळ विश्वास ठेवून जाणाऱ्या देशाला आधुनिक युगात नेण्याचं ढकलण्याचं ने काम केलं जे त्यांनी सेल्फलेसली केलं म्हणजे त्यांची पॉप्युलरिटी होती ते निवडून द्यायचे हा मुद्दा सोडला तर त्यांनी असं नाही काही केलं की के मीच राजा आहे किंवा माझ्या हातात तो काय तो काय राजदंट काय से, सेंगोल 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 माझ्या हातात आहे आणि मी दा दाखवी तिथे कॅमेरे जायचे असं काही नेहरूंनी कधी केलं नाही ने। तुम्हाला नेहरूंना विरोध कोणत्या लेवलला तुम्हाला हे जे आत्ताची बी हे ना ती बीजे तुम्हाला अगोदर पण आढळतात दीनदयाळ उपाध्याने भाकरा नंगलला विरोध केलेला का का माहितीये कारण ते म्हणले की भाकरा नंगलमधलं पाण्यामधनं वीज काढल्यावर शेतकऱ्यांच्यासाठी ते निरुपयोगी होणार पाणी म्हणे त्यामुळे तेव्हापासूनच हे असे आहे त्यामुळे यांचं काही होऊ नाही शकत तर त्या अप्रोच जो नेहरूंच्या अप्रोच चा जो आधुनिकता आहे त्या प्रकारची जी जनकल्याणाचा विचार आहे आणि हुकुमशाही विरोधात उभं राहण्याचे फॅसिझमच्या विरोधात उभं राहण्याची हिंमत आहे ती राहुल गांधींमध्ये आहे उदाहरणार्थ नेहरू इथून हेडगेवार आणि हेडवेगारांतर्फे मुंजे आणि गेले होते फॅसिस्ट मुसोलिनीला भेटायला बेन्युटो मुसोलिनीला भेटायला तर ड्यूस बीस म्हणून इथे भयंकर लेख बी लिहिले गेले नंतर ते गायब काही काही गोष्टी एडिट केल्या गेल्या त्या आहेत माझ्याकडे त्याच्यात वी नावाचं पुस्तक आहे त्याच्यावर पण पण ते गोळवलकरांना ते गॅप केलंय पण ते, के ते आहे ते वाचाल तर म्हणजे थक्क व्हाल तुम्ही म्हणजे त्याच्यावर पण मी काही कधीतरी बोलीन पण मुद्दा असा आहे की मुंजे वगैरे जात होते नेहरू खुद्द तिकडे होते युरोपमध्ये कारण कमला नेहरू आजारी होते आणि त्यांना मला वाटतं हे होतं टेबोरक्युलसीस होता त्यांना थंड ठेवलं होतं तर त्यांना भेटायला गेलेले तर तेव्हा बेनेटो मुसलिनी जवाहरलाल नेहरू जवाहरलाल नेहरू होती कोण नो hmm. एका परतंत्र असलेल्या देशात एक लढणारा माणूस जो मुख्य नेता पण नाही मुख्य नेता गांधीजी होते त्यांना आमंत्रण दिलं भेटायचं आणि तरीही नेहरूंनी ते नाकारलं आणि ते परत आले hmm. त्यांनी बेनेटो मुसोलिनीची भेट घेतली नाही जेव्हा तो तो नाही एकोणचाळीस नंतरचा मुसोलिनी नाही मुसुलिनीला ड्यूस म्हणून ब्रिटन सुद्धा मान्यता देत होत आणि रोमन एम्पायर परत उभं करण्याचं सगळं सामर्थ्य त्या मध्ये आणि कम्युनिझमचं सामर्थ्य करण्याचं असं ब्रिटन सुद्धा मानत होतं एक काही प्रमाणात त्याने युद्ध जाहीर करेपर्यंत ब्रिटनला आशा होती की इटली आपल्या बरोबर येईल आणि ड्यूस आपल्या बरोबर येईल जसा फ्रँको गेला फ्रँको तटस्थ राहिला तसं तर त्यावेळेला सुद्धा नेहरूंनी मुसुलीला भेटायला नकार दिला हा अँटी फॅसिझम अँटी फॅसिस असल्याचा अजून कोणता पुरावा पाहिजे आणि तो एक्झॅक्टली राहुल गांधींमध्ये आहे तो नेहरू नंतर त्यांच्या कुटुंब म्हणजे राजीवजींना फारच थो, थोडा वेळ मिळाला तो राहुल गांधी मध्ये मी तरी मी तेच म्हणतो परत की एस्टॅब्लिशमेंट पार्टीज ज्या असतात त्यांच्यामध्ये त्या करप्ट टेंडन्सीज येतात याच थोडस मी म्हणत होतं की नॉट नेसेसरी आपण काँग्रेसला दोन हजार बारा तेरामध्ये जे ज्या प्रकारचं करप्शन होते ते फ्युटाईल कुठे होते ते सगळे हा पण मी म्हणतो की पण एक कॉन्स्पिरसी होती स्टेटस लेट्स नॉट गो देअर <laughs> आपण एक्सप्लोअर पण करू दे ती गोष्ट पण मला असं म्हणायचं आहे की स्टेटस को जो असतो जेव्हा कुठल्याही याच्यामध्ये निर्माण होतो आता साधी गोष्ट आहे की समजा एखादा गव्हर्नमेंटचं कंत्राट आहे तर त्या कंत्राटाचं वाटप आहे समजा किंवा एखादं ब्रिज बांधायचं एखादं डॅम बांधायचं तर त्याचं ओवर व्हॅल्युएशन अंडर व्हॅल्युएशन किंवा या टाईपचं त्याला आपण म्हणतो की त्यातले सायफनिंग करणं पैसे अशा प्रकारचे जे हे होतात स्टेटस कोपमध्ये तर त्याला कुठं एक्सेप्शन आहे का जगामध्ये असं जगामध्ये एक्सेप्शन म्हणजे आता तुम्ही न्यूझीलंड नॉर्वे वगैरे बाल्कनमधले देश काही असे जे छोटे देश आहेत मॅनेजेबल आहेत छोटे ॲडमिनिस्ट्रेशन जिथे मॅनेज होऊ शकतं तिथे असं आहे एक्सेप्शन म्हणजे स्वीडनमध्ये असेल काही प्रमाणात न्यूझीलंडमध्ये असेल वगैरे परंतु अदरवाईज लोकशाही देशामध्ये हे केवळ अशक्य आहे कुठच्या ना कुठच्या लेवलला लो छोटं किंवा मोठं करप्शन होत रा, इंदिराजींची एक प्रतिक्रिया आणि रा, राजीव गांधींची प्रतिक्रिया इंदिरा गांधींची प्रतिक्रिया अशी आहे की करप्शन इज अ ग्लोबल फिनामीना विच इज राईट ऍक्च्युअली म्हणजे तेव्हा त्या इंदिरा गांधी सध्या होते म्हणून लोकांना राग आला होता पण आता अडाणीचं प्रकरण बघितलं करप्शनच्या पलीकडे आहे ते म्हणजे ते देशाच्या एकात्मतेवर आणि लोकशाहीवर हल्ला आहे म्हणजे इतक्या लेवलला करप्शन म्हणजे सूज झाली करप्शनला hmm. पू झाला त्यात hmm. तर तो साधं करप्शन असं तर लोकांनी दुर्लक्ष पण केलं असतं एनिवे anyway, पण तो विषय वेगळा पण मुद्दा असा की हे इंदिराजी म्हणाले राजीव म्हणाले होते की ट्री ड्राईज फ्रॉम द टॉप म्हणजे झाड वरून तर वरून करप्शन नाही पाहिजे खालच्या लेवलला थोडं करप्शन असू शकत तर या दोन भूमिका ज्या आहेत त्या रॅशनल आहेत मला असं वाटतं की करप्शन हे पैशाचं नसतं नुसतं करप्शन हे माणसाचं असतं वर मेसेज फॉरवर्ड करण्याची प्रवृत्ती खोटे मेसेज फॉरवर्ड करण्याची प्रवृत्ती की नेहरू मुसलमान होते म्हणजे मासा याला काय हरकत नव्हती पण असं नव्हते तरी होते म्हणजे ते पंडित होते तरी असले मेसेज जे फॉरवर्ड करतात ते पण करप्टच आहेत माइंड करप्ट आहे नैतिक हा त्यामुळे करप्शन हे सत्तेत आल्यावर निर्माण होत असं नाही करप्शन माणसामध्ये असत त्या समाजामध्ये मुरलेलं असतं त्यांना अधिकार मिळाले की ते कसे वागतात अल्बराम लिंकनचं वाक्यच आहे ना की एखाद्या माणसाचं कॅरेक्टर बघायचं त्याच्या हातात सत्ता देऊन बघा तुम्ही संघाच्या हातात सत्ता देऊन बघितली ना म्हणजे नऊ वर्षात तुम्हाला कळलं त्याच्या अगोदर वाजपेयींसारखे नेते होते म्हणून त्या मनाने काही झालं नाही तुम्हाला कळलं की काय कॅरेक्टर आहे सो बेसिकली मग असं म्हणायचं आहे की करप्शन जी खरं तर एखाद्या कुठल्याही सिस्टममधलं एक नॅचरल अकरिंग गोष्ट आहे कुठल्याही याच्यामध्ये त्याचं काँग्रेसच्या बाबतीत जेव्हा तो शब्द येतो तेव्हा तो, तो जरा मॅग्निफाईड आणि जरा वेगळ्या पद्धतीनं येतो असं वाटतं का कारण मुळात काँग्रेसचा प्रोपागंडा मशिनरी ही खिळखिळी झालेली आहे तर दुसऱ्यात जेव्हा जर्मनी तुकतुकीत तरुण जेव्हा मार्च करत निघाले तेव्हा विल्यम विलियम शिररने दिले दात किडलेले खांदे पडलेले असे ब्रिटिश सैनिक तयारच नव्हते पहिले सायकोलॉजिकली इनिशियल जे ब्लिड क्रीगला विजय मिळाले त्याचं कारण आहे की युरोपमध्ये दे बऱ्याच देशांनी युद्ध नको अशी मानसिकता युद्ध नको म्हणजे युद्ध होणारच नाही असं ठरवलं त्यामुळे त्याला पटापट पराभव करायला हे जर्मन ज्या पद्धतीने जात असत एखाद्या पुतळ्यासारखे रोमन तर तिथे संपूर्णच जातं सत्ते सायकोलॉजिकली तर काँग्रेसने वर्षानुवर्ष सत्तेमध्ये एक गोष्ट आहे की त्यांची प्रोपागंडा मशीनच नाही आहे आत्ता ते थोडंसं उत्तर वगैरे देतात राहुल गांधींची पीकला बदनामी होती नेहरूंची पीकला बदनामी होती आणि ती कोणत्या लेवलला होती म्हणजे आई बी कोणी म्हणजे आता बघा ना त्या पिढे गुरुजीने गांधीजींच्या आईला नाही सोडलं म्हणजे या लोकांची नैतिकता इथे आहे तर मुद्दा असा आहे की त्याला गुरुजी का म्हणालो मी जर बघ असं होत तर मुद्दा असा आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवर mm. काँग्रेसवर जेवढे करप्शनचे आरोप लावले गेले तेवढे करप्ट सगळेच होते mm. सी म्हणजे जेव्हा लोकशाही भारतात एक काही प्रमाणात नांदत होती म्हणजे सत्तरऐंशी टक्केपर्यंत आपण पोहोचलो होतो म्हणजे मला वाटतं दोन हजार बारा मध्ये जागतिक अहवाल अहवाल प्रमाणे आपल्याकडे त्र्याहत्तर टक्के ओपन डेमोक्रेसी uh, होती असं मानतो म्हणजे इट्स अ गुड साईन तर आता ती सात आठ टक्के सुद्धा नसेल म्हणजे खरं तर तर म्हणजे तुम्ही घाबरलाच नाही तर तुम्ही एकदा बोलू शकता पण बोलल्यानंतर काय होईल सांगू नाही शकत अशी परिस्थिती सांगितलेला तर मुद्दा असा आहे की अशा वेळेला काँग्रेस विरोधात प्रचार जोरात झाला आणि तो रुजला जनमानसामध्ये आणि त्याचे परिणाम राहुल गांधींना खूप गंभीरपणे भोगावे लागले सो so, uh, राहुल गांधी uh, एकतर कारण एक एक तिथे असं आहे की लोकशाहीमध्ये सग असं होतं की करप्शन झालं की विरोधी पक्ष सुद्धा त्यात सहभागी म्हणजे सत्ताधारी क्लास होता कळलं <laughs> ना म्हणजे आता फक्त एकट्याच बीजेपीकडे सगळे इलेक्ट्रल बॉन्ड्स आणि पीएम केअरचा फंड जातो तसं नव्हतं सगळ्यांना वाटप व्हायचं बीजेपी वर्ग हा वर्ग एनिमी ऑफ द पीपल म्हणणार लागेल लोकशत्रू जो राहुल गांधींचा लिडरशिप शेप होत असताना त्यांचा मुळात खर तर डीड ही एव्हर वॉन्ट टू बी अ लिडर मला या प्रश्न पडतो की त्यांना बॉस व्हायचं नाही hmm. लीडर ही वेगळी गोष्ट आहे आणि बॉस ही वेगळी गोष्ट आहे hmm. त्यांच्या घरामध्ये असं होतं की नेहरू लीडर आधी झाले आणि मग बॉस झाले Uh, इंदिरा गांधी बॉस आणि लिडर एकत्रच होत्या mm. राजीव गांधी लिडरशिप त्यांच्यावर आली आणि mm. त्या ते बॉस म्हणून कधी वागले नाही त्यामुळे त्यांना म्हणजे सगळ्या दुर्दैवाला पुढच्या सामोरं देशाला आणि त्यांना जावं लागलं त्याचं कारण पडते ते जर थोडा बॉस म्हणून वागले असते तर बऱ्याच लोकांना आपल्या म्हणजे काँग्रेसच्या मधले जे संघी होते त्यांना ते ठिकाणावर लावू शकले त्यांनी त्यांनीच काही चुकाच केल्या म्हणजे खरं तर राम मंदिराचं कुलूप उघडलं आणि आज संख्य गोष्ट तर पण राहुल है लीडर है, लो, लो रा, अच्चा अच्चा रा, गांधी हे लिडर आहेत बॉस नाही आहेत परत एकदा आपण त्यांच्यावर लिडरशिप लादली गेलेली नाहीये लोक लोक प्रेम करतात त्यांच्या इंदिराजींच्या अचानक मृत्यूमुळे राजीव गांधी लोकप्रिय झाले ते पुढे आले आणि ते त्या योग्यतेचे होते म्हणजे मानवतावाद होता त्यांच्यामध्ये आधुनिक दृष्टिकोन होता आणि नेहरूंचा जो म्हणजे त्याच्या लिगसीमध्ये जे सगळं आहे ते सगळं होतं पण त्या लिगसीमधनं आलेले काही दुर्गुण होते ते नव्हते त्यांच्यात म्हणजे जसे हुकुमशाही म्हणजे इंदिराजी मधला जो ट्रेट होता एक जो की म्हणजे पूर्ण घेऊ तर सगळं तर नाही असं ते राजीव मध्ये नव्हतं म्हणजे अजिबात अकाली गेले ते दुर्दैवाने राहुल गांधीमध्ये लिडर आहे पण राहुल गांधी मध्ये बॉस नाहीये त्याला त्यांचे जवळचे नेते बॉस म्हणतात म्हणजे काँग्रेसचे लोक खूप म्हणजे काय बोलतात त्याच्यावर विश्वास ठेवून म्हणजे ते जे काय बोलतात ते खुश करायला बोलतात अर्थात राहुल गांधी असे मनुष्य नाहीत जे खुश होतील किंवा दुःखी होतील कारण त्यांनी एवढं दुःख बघितलंय आहे आयुष्यात एवढं दुःख बघितलंय एवढा त्रास बघितलाय आणि एवढी सत्ता पण बघितली आहे की त्यांना आता या लोकांच्या चाटुकारितेमुळे किंवा स्तुतीमुळे काय फरक पडणार त्यांना नाही फरक पडतो म्हणजे ती जी इम्युनिटी आहे एका अर्थाने आपण त्याला इम्युनिटीच म्हणू तिथं तिथं प्रज्ञताच म्हणू हा की सिकोफन्सी असेल म्हणजे खुशमस्करे असतील आसपासचे काही स्वतःचा फायदा काढून घेण्यासाठी जवळ येणारे लोक असतील याचा दिल्लीच तर विशेषताच राहिलेली ती दिल्ली दरबाराची शेकडो वर्षांपासून की बादशाह राजा आणि राजदार बादशाह किंवा सत्ताधारी कोण पण असो त्याच्या भोवती ती एक कोटरी जी आहे ती तयार होतेच मग अशा वेळेस अ राहुल गांधी बाकी काही असतील नसतील पण सर्व कॉन्सन्सच एक आहे की राहुल गांधी संवेदनशील वाटतात कुठल्याही गोष्टीला या अशा प्रकारच्या वातावरणात संवेदनशीलता टिकवता येते अशा प्रकारच्या वातावरणातच संवेदनशीलतेची सर्वात जास्त आवश्यकता असते म्हणजे जिथे अनैतिकता आहे तिथे नैतिकतेची गरज असते जिथे आजारी लोक आहेत तिथे डॉक्टरची गरज असते जिथे अंधकार आहे तिथे प्रकाशाची गरज असते तशी ब्रुटल uh, आणि मनुष्य मात्राला वस्तू मानणाऱ्या एका तत्वज्ञानाच्या समोर सत्तेत असलेल्या तत्वज्ञानाच्या समोर उभं करत तुमच्यात संवेदनशील असणं ही hmm. पहिली अट आहे आणि ती राहुल गांधीमध्ये आहे याचा देशाला आणि आपल्याला फायदा होईल म्हणजे त्यांनाही होईल त्याला वेळ लागेल त्याला वेळ लागेल याचं कारण ब्रिटिश सत्तेविरुद्ध जेव्हा गांधीजी उभे राहिले तेव्हा लक्षात घे की ब्रिटिशांना एक कोड ऑफ कंडक्ट होतं संघ आणि त्यांच्या परिवारामध्ये किंवा मोदींच्या राजवटीत तुम्हाला कोड ऑफ कंडक्ट काय दिसत ते मनात येईल तेव्हा नोटा बंद करून टाकतात म्हणजे काही संबंध नाही सत्याऐंशी टक्के त्या कॅबिनेटला सुद्धा विश्वासच त्यांनी घेतलेला नाही आणि त्याचं कारण काय त्याचं त्याच्यामुळे अनेक लोक म्हणजे रस्त्याला लागले त्याने अनेक लोक मेले का, का, का पूर्ण लॉकडाऊनच्या वेळेला पण तसंच झालं जीएसटीचं परिणाम आपण सगळे बघतो म्हणजे त्यांनी घेतलेले निर्णय बघा म्हणजे असल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी कोड ऑफ कंडक्टमध्ये बसत नाहीत लोकतंत्राच्या आणि त्या गोष्टी करू नयेत त्याचा अंत तर अंत चांगला होत नाही त्याचा देशासाठी नाही होत ना करणाऱ्या मी थोडस या अर्थानं विचारतोय की त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा राहुल गांधींवरती हे अवघड का जातं कारण ती जी कोटरी आहे तिला बघून ते अवघड जातं मी बोललो ना काँग्रेस एक वेगळा पक्ष आहे आणि राहुल गांधी एक वेगळा पक्ष आहे हा एक प्रॉब्लेम आहे राईट पण मग असं असेल ठीक आहे समजा काँग्रेस वेगळा पक्ष आहे आणि राहुल गांधी वेगळा पक्ष आहे असं जर म्हंटल तर मग अशा वेळेस जेव्हा आपण पॉलिटिकल चेंजच्या गोष्टी करतो जेव्हा राहुल गांधी स्वतः पॉलिटिकल चेंजच्या गोष्टी करतात तर त्यांचा पक्ष जर त्यांच्या विरोधात एक फोर्स म्हणून उभा राहत असेल आणि आपण जे वेळोवेळी पाहिलेले उदाहरणार्थ राहुल गांधींचा एक प्रसिद्ध इन्सिडेंट आहे त्यांनी ऑर्डनन्स मनमोहन सिंगांसमोर ऑर्डनन्स फाडला होता असं म्हटलं जातं ते खरं नाहीये ते ऍक्च्युअली तुम्ही सर्च करून बघा त्या ऑर्डिनन्स नव्हता आणि त्यानं ते नंतर ते, ते दोन वर्षाची शिक्षा आल्यामुळे ते बाहेर गेला तो ऑर्डिनन्स पाडला असा जो पस, प्रसार केला गेला के ते अत्यंत असत्य आहे त्याचे डिटेल्स सगळे उपलब्ध आहेत ते गुगलवर करून तुम्ही बघू शकता ते एक असं राहुल गांधींनी प्रतिकात्मक केलं की लोकविरोधी कोणती गोष्ट मी सदस्य म्हणून ऍक्सेप्ट माझ्या सरकारची पण करणार नाही हा प्रतिकात्मक तो संदेश होता त्यात कोणताही उद्धटपणा नव्हता था, त्यात कोणताही आरोग्यच नव्हता परंतु एकदा प्रोपागंडा करायला ठरवल्यावर कोणत्याही कृती सोना हे मोदींनी बोलले त्याचं राहुल गांधीनी बोललेलं कट काढून किती वेळ चालवलं किती वर्ष लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला तर या गोष्टी ज्या त्यांच्या वाट्यात आल्या त्याच्यावर ते एकदम शांत राहिले त्यांनी रिॲक्ट नाही केलं एक बारीक टीका केली तर अं अख्या आयटी सेलची यंत्रणा बीजेपीची कारमाल लागते मोदींच्या बद्दल किंवा अदानीबद्दल तुम्ही अदानीबद्दल एकल्या अख्ख्या जग जग त्यांनी एक खोट प्रतिकृभ केलं जॉर्ज सरोसचं माणूस असं उगाच म्हणजे सरोसला माहित पण नसेल <laughs> यांनी केलाय सगळं जे केलंय ते यांनी केलंय तर मुद्दा असा की उभे <laughs> राहतात पण राहुल गांधी विरुद्ध एवढा प्रचार होत असताना नेहरूंचा एवढा दुष्प्रचार होत असताना म्हणजे ज्या लोकांनी आपली लिगसी निर्माण केली ज्यांनी या पाया निर्माण केल्या या रस्त्याने चालताना बाजूच्या इमारती आहेत त्या नव्हत्या त्या उभ्या केल्या ग्रीन रेव्होल्युशन आला म्हणून अन्न खातात त्या चिकडी पाठवायला लागायची दिल्लीवरनं आपल्या खातात तो गहू अमेरिकेहून यायचा असे सोडून गेलेले ब्रिटिश आपल्याला या लोकांनी सार्वजनिक शाळा निर्माण केल्या पास होऊन दहावीच्या बोर्डात वगैरे येऊन मुलं पुढे आय आय टी आय आय एम मध्ये जाऊन अमेरिकेत गेली तिकडून मोहन भागवतांच्या आर एस एस ला फंड पाठवतात आणि तिथे जाऊन सांगतात की सनातन धर्म कसा श्रेष्ठ आहे सो अशा प्रकारचे आपण पॅराडॉक्सिकल देशामध्ये राहतो तर मोहन भागवतांनी अर्थात <laughs> आपल्याला आता बीफ खाण्याची परवानगी दिलेली आहे असं परवाच त्यांनी जाहीर स्टेटमेंट केलं त्यामुळे त्यांना तरी मला थोडं परदेशातल्या आपल्या माणसांकडे बघून त्यांनी कदाचित मला असं माहित की असं वारंवार दिसून येतं किंवा जाणवतं की राहुल गांधी इज ऑर्डर्स विथ इज ओन पार्टी म्हणजे त्यांनी आधी जेव्हा ते अध्यक्ष होते पक्षाचे तेव्हा सुद्धा त्यांनी ते असा प्रयत्न केला होता की तरुणांना जास्त रेप्रेझेंटेशन मिळायला पाहिजे आणि जास्त संधी मिळायला पाहिजे अशा प्रकारचं त्यांनी काही प्रयत्न केले होते असं म्हटलं जातं आणि या सगळ्या चर्चाच आहेत म्हणजे मी नाही म्हणत की असा दावा नाही करत आहे की याला काहीतरी पुरावा आहे किंवा हे बट दिस इज जे न्यूज सर्क्युलेट झाल्या होत्या वेगवेगळ्या वेळी ते होतं सो हे ऑर्डिनन्सचा एक प्रकार नवीन मुलांना ब संधी देण्याचा प्रकार इन पार्टीचे इलेक्शन्स जास्त प्रमाणात घेतले गेले पाहिजेत वगैरे या प्रकारचं त्यांचं अध्यक्षपद जाणं किंवा त्यांनी सोडणं अध्यक्षपद सोडणं या घटनाक्रमातून असं जाणवत होतं की हा पक्ष त्याच्या या चेहऱ्याला आतूनच विरोध करत होता आणि त्याला कन्व्हिन्स करावं लागलं आतून विरोध म्हणजे तुम्हाला मी सांगतो गांधीजींच्या काळापासून ना काँग्रेसमध्ये डावे आणि उजवे दोन्ही आहेत काँग्रेस सेंट्रिस्ट पार्टी का आहे तर डावे आणि उजवे तुम्हाला एक उदाहरण सांगतो दुसऱ्यांदा जेव्हा सुभाष बाबू गांधीजींच्या इच्छेविरुद्ध काँग्रेस अध्यक्षपदाला उभे राहिले आणि पट्टाभी सीतारामय यांचा पराभव करून निवडून आले तेव्हा सुभाषचंद्र बोसांच्या निवडणूक निवड निवडून, निवडून आल्यावर गांधीजींनी असं विधान केलं सीतारामय यांचा पराभव पट्टाभी सीताराम म्हणजे माझा पराभव होय हे भयंकर मोठं विधान होतं म्हणजे हे गांधीजींचं एक वाक्य hmm. म्हणजे बुलडोज करायला पुरेसं होतं एखाद्या माणसाचा तर तेव्हा काँग्रेस कार्यकारिणीतली सुभाषबाबू मोर होते ते सगळ्यांनी राजीनामे दिले लगेच गांधीजींना एक करून म्हणजे काँग्रेस तेव्हा पण मूल्य वेगळी असतील पण होती तशीच रचना बघा राजीनामे राजी दिले दोन माणसांनी राजीनामे दिले नाही एक सुभाषचंद्रांचे बंधू आणि जवाहरलाल नेहरू mm. जवाहरलाल नेहरू सुभाषबाबू मोररो उभे राहिले mm. म्हणजे हे लोकांना अजून कळू दिलं म्हणजे मला कळत नाही काँग्रेसच्या अभ्यासक्रमामध्ये या सगळ्या महत्त्वाचे टप्पे नष्ट झालेले म्हणजे आपण लहानपणापासून जे शिकलो ले 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 <laughs> ते वेगळंच शिकलो सावरकरांनी उडी मारली आणि मग त्यांनी काय हे सगळं कुठे लिहिलेलंच नाहीये हे आपण नंतर वाचलं ते शहाणे झालो ते नंतर जवाहरलाल नेहरूने राजीनामाचं पत्र खाजगीत बोसांना पाठवलं सुभाष बाबूनं पाठवलं त्याने सुभाष ते म्हणाले की गांधीजींचा विरोध पत्करून आपण काँग्रेस पुढे नेऊ शकत नाही कारण आपल्याबरोबर सगळे डावे येतील पण उजवे येणारच नाहीत मग आपण काय करणार hmm. त्यामुळे आपण आपले अट्ट सोडले पाहिजेत असं गांधीजींचं मत होतं म्हणजे गांधीजींमध्ये ती क्षमता तरी डावे आणि उजवे एकत्र ठेवावे आता बरं पुन्हा बघा हे, 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 हे पुढे चालू राहिलं जेव्हा इंदिरा गांधींच्या काळात त्यांचा उदय झाला तेव्हा इंडिकेट आणि सिंडिकेट hmm. यांच्यात लढाई झाली माझं मत तर एकोणीस साली असंच होतं की राहुल गांधींनी काँग्रेस फोडावी म्हणून म्हणजे लिटरली त्यांच्या आजीने फोडली त्याप्रमाणे काँग्रेस फोडावी राहुल गांधींनी पण मला वाटतं त्यांच्या आईच्या इच्छेमुळे किंवा कायद्याने ती एकत्र ठेवण्याची आईची इच्छा आहे तर ते तसं ठेवलं पण त्यामुळेच ते काँग्रेस वेगाने हालचाली करण्याची क्षमता गमावून बसलं की डाव्यांना आधी विचारा मग उजव्यांना विचारा मग यादा विचारा मग त्यांना विचार अशी ब्युरोक्रॅटिक हे म्हणजे इनर्शिया एवढा आहे ना काँग्रेसमध्ये की प्रश्नांना उत्तरं पण दिली जात नाहीत वेळेवर म्हणजे माझा काँग्रेसबद्दल आता मी तुम्हाला एक म्हणजे वाईट वाटेल तुम्हाला पण देवेंद्र फडणवीस सारखा नेता जर राहुल गांधीनी महाराष्ट्रात आपल्याकडे घेतला ना तर काँग्रेस खूप वेगाने पुढे जाईल पण त्यावर चर्चा इतकी वर्ष होईल ना की तोपर्यंत फडणवीसही म्हातारे होतील आणि काँग्रेसचाही बराच वेळ जाईल आता मला आय एम शुअर की सगळ्या गप्पांमध्ये ही जी क्लिप आहे ती फिरेलच म्हणजे फॉर नो रिझन म्हणजे त्याला असं तू आणि सी मी कोणाला घाबरत नाही आणि मी कोणाच्या दबावामुळे कोणापासून बोलन देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करायला काही कारण आहेत मग मी करतो <s> <d> मग त्याच्यात काही चूक आहे असं मला अजिबात वाटत नाही जेव्हा जेव्हा टीका करायची तेव्हा बेधडक टीका मी त्यांच्यावर केलेली आहे त्यांना त्यांच्या थ्रेडला मी उत्तर लिहिलेली आहेत हेच की त्यांनी एकदा थ्रेड लिहिली होती की विषय बदलते पण पटकन सांगतो त्यांनी एकदा थ्रेड लिहिली होती की सावरकरांपासून सुभाषबाबूंना पण प्रेरणा मिळाली तर मी लिहिलं होतं की सावरकरांपासून कशी काय सुभाष बाबूंना सावर गेले सावरकरांना लिहिलेलं पत्र उपलब्ध आहे बा की आता सोडत आहे ब्रिटिश दार्जिने पण आणि हे सगळं असं लिहिलंय त्यांनी आणि हे हिंदू मुस्लिम आणि सगळं नंतर ते गेले तेव्हा त्यांनी जी काही रेजिमेंट उभ्या केल्या त्यांना नाव ना जवाहर दिलं <laughs> गांधीजी दिलं मौलाना आझाद दिलं आणि आपलं दिलं कारण आग्रह केला सगळ्यांनी म्हणून सुभाष दिलं तर सावरकरांचा पत्ता कुठे होता आपण आणि असा कोणता पुरावा सापडला की सावरकरांना तर मी असं त्यांना उत्तर दिलेलं आहे म्हणजे हे हे जाहीर ट्विटरमध्ये आहे उपलब्ध पण देवेंद्र फडणवीसांचे गुण आहेत ते पाहता राहुल गांधींचं जे मूल्य व्यवस्था आहे ते आणि देवेंद्र फडणवीसांची कार्यक्षमता अशा प्रकारे जर जमून आलं तर जपरा होईल असं मला नेहमी वाटतं पण अनफॉर्च्युनेटली आपण काही स्वप्न बघू नये मला वाटतं काँग्रेसवाल्यांनी थोडस नाही काँग्रेसवाल्यांना कौ, काही डोक्यात पण येणार नाही का माहितीये आपणच कसं बीजेपीत जाऊ याच्या विचारात आहेत ते स्वतः ते ते, ते बीजेपीचा एक मोठा नेता आपल्याकडे येईल असा त्याच्या म्हणजे झालं तर ते बरेच लोक सुसाईड पण करतील तर मग म्हणजे या विधानामागचं मला अंडर करंट असा दिसतोय की जी एस्टॅब्लिशमेंट काँग्रेस आहे त्याच्यामधले जे सरंजामदार उभे राहिले असं म्हटलं जातं किंवा जे पॉवरफुल सरदार आहेत सगळे काँग्रेसमधले त्यांच्याऐवजी एक मॉडर्न व्हॅल्यूज असलेला आणि एका अर्थाने म्हणजे राजकारणात जेवढं उतार उदारमतवादी होत तेवढं आणि अर्थात जसं थोडस मार्क्सिस्ट याच्याने बघितलं तर फ्युडलिझम वरती कॅपिटलिझमच क्रांती आणतो आणि फ्युडलिझम संपवतो सो so त्या अर्थाने कॅपिटलिस्टिक प्रवृत्तीचा किंवा लिबरल मॉडर्न लिबरल व्हॅल्यूज असलेला एखादा व्यक्ती जो आहे तो राहुल गांधींना सगळ्या राज्यांमध्ये मिळायला हवा सगळ्या राज्यांमध्ये मिळायला आणि मुख्य म्हणजे काँग्रेसमध्ये ते जे दोन भाग आहेत तीन भाग आहेत ते कायम चालू राहतात आणि पुन्हा शेवटी ना मुळात जाऊन जो सर्वात अडगळीत टाकलेला आणि नको असलेला येतात त्याला सर्वसंमतीने पुन्हा कुठच्या प्रदेशाचा अध्यक्ष करतात बरं राहुल गांधींचं चुकलं काय तर त्यांनी संघटनात्मक निवडणुका घ्यायला लावल्या हे सगळ्यात मोठी चूक आहे कारण निवडणुका या नेहमीच पैशाने जिंकता येतात आता बघा महाराष्ट्र युवक काँग्रेसची काय परिस्थिती आहे तर म्हणजे uh, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे जे सगळे कार्यकर्ते आहेत ते आज माझ्या या विधानाने अत्यंत आनंदित दिले मला पूर्ण कल्पना पण मी पूर्ण खात्रीनेशी सांगतो की अशा पद्धतीने निवडणुका पक्षांतर्गत घेऊन त्याला लोकशाही म्हणणं चुकीचं आहे त्यामुळे त्याची नेमणूकच व्हायला पाहिजे hmm. असं मला वाटतं उत्कृष्ट जे आहे त्याची पक्षांतर्गत नेमणूक होणं हे जास्त संयुक्तिक आहे निवडणूक फक्त काँग्रेस अध्यक्षाची व्हावी आणि राज्य प्राप्त स्तरावर राज्य राज्याचे जे मुख्य आहेत त्याची व्हावी मुलांच्या स्तरावर जायला लागली तर वडील पैसे खर्च करणार ना असं काय करतात आहे ना म्हणजे म्हणजे जो वंचित आहे जो दुर्बल आहे काँग्रेसचा कट्टर आहे ज्याला नेहरूवाद कळतो जो राहुलला समर्पित आहे तो निवडून येऊच शकत नाही वडिलांकडे पैसे नसतील किंवा त्याचे वडीलच राजकारणात नसतील तर कसं येणार निवडून मग मी एकदा या तुम्ही जो पैशाचा आणि एकूण काँग्रेसच्या संघटनात्मक याचा मुद्दा आणला त्या हिशोबाने एक प्रश्न विचारतो की मी एकदा राहुल गांधींबद्दल लिहिताना असं लिहिलं होतं की आणि टू बी फेअर टू जीजस क्राईस्ट झीजस क्राईस्टच्या लेवलला नाही न्यायचं मला त्यांना पण एक प्रवृत्ती म्हणून किंवा एक फिलॉसॉफी म्हणून मी म्हटलं होतं की राहुल गांधी ख्रिस्तासारखे की काही खरं तर राजकीय मोटीव नाही आहे पण करोना आहे मना मनामध्ये म्हणून मला करायचं आहे अशा प्रकारे फक्त एवढंच म्हटलं होतं की त्यांना ख्रिस्ता सारखं बलिदान द्यावं द्यायला लागून एक ख्रिस्त त्यांच्या <laughs> फॅमिलीतले दोघांनी दिले ना मग आता त्यांना <laughs> so, गांधी करू काय पाहतायत असं होत की तसं बघायला गेलं आतापर्यंतची जी वाणणी आहे त्याच्यामध्ये थोडं कॉन्ट्रडिक्टरी या अर्थाने होतं आता कुमार केतकर सर पण बोलताना भारत जोडो वरती जे पुस्तकाचं प्रकाशन झालं त्याच्यामध्ये बोलताना असं म्हणाले की राहुल गांधींना पॉलिटिकल अँबिशन नाहीये किंवा राहुल गांधींना तसं काय पंतप्रधान नाहीये असं पण म्हणूया हा ठीक आहे अम्बिशन नाही असं म्हणूया पण मग असं असेल तर एखाद्या राजकीय दृष्टीने विचार करणाऱ्या व्यक्तीला त्यांच्यामध्ये विश्वास ठेवायचा असं वाटणार एखाद्या व्यक्तीला का का विश्वास ठेवा जर या व्यक्तीला अम्बिशनच नाहीयेत मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो राजकारणात आल्यावर तुम्हाला अपरिहार्यपणे काही गोष्टी कराव्या लागतात त्या कशाशी जोडल्या जातात नंतर म्हणजे अ पवारसाहेबांच्या बाबतीत आपण बघितलं की त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये अपरिहार्यपणे या करायला लागलेल्या गोष्टी त्यांचा पै तेल लावलेला पैलवान म्हणून केलं किंवा फडणवीसांनी ब्राह्मण म्हणून करतात असं असं त्यांच्यावर आरोप केले गेले के त्या अपरिहार्यपणे या कराव्याच लागतात त्या राजकारणाला ला म्हणून कुमार केतकरांच्या त्याच भाषणात कालच्या भाषणात जे आपण मी पण होतो मी पण भाषण केलं ते त्या भाषणात ते एक बोलले होते राहुल गांधी सत्ता जायच्या अगोदर एकदा म्हणाले होते की माझी आई मला म्हणाली की पॉवर इज पायझन सत्ता हे विष hmm. आहे आणि ते शंभर टक्के खरंय कारण तुम्हाला जसं आहे किंवा तुम्ही जसे आहात तसं तुम्ही असू शकत नाही सत्य हा एक प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम राहुल गांधींनी ओळखलेला आहे त्यांना जो बी द चेंज नावाची गोष्ट आहे ना, ना। म्हणजे उदाहरण मी सांगतो की याचं एक लार्जर उदाहरण आपल्या देशाच्या इतिहासातच आहे स्वातंत्र्य मिळालं त्या सोहळ्याला गांधीजी उपस्थित न राहता हिंदू मुस्लिम दंगे होता तिथे नवखालीत जाऊन उभे राहिले हे त्याच एक लसावी जर दाखवायचा झाला तुम्हाला तर तो, तो दाखवता येईल तर पावर म्हणजे काय तर पावर म्हणजे या देशातले लोक सर्वात दुर्बल आणि सर्वात अंत्योदय ज्याला म्हणतात छोट्या माणसाचा आवाज सर्वात दुर्बल असा इंडिव्हिज्युअल हा सर्वात अल्पसंख्याक आहे आयंद्राची थिअरी आहे ना सर्वात अल्पसंख्याक कोण ज्याचं रक्षण केलं पाहिजे इंडिव्हिज्युअल आणि त्यात दोन असेल तर पहिले त्यामुळे या पर्यावरणाचे कायदे बदलतात किंवा वाटेल ते कोनोटबंदी करतात वगैरे हे मनुष्य मात्रांचे शत्रू आहे म्हणजे माझं मा, नाही मत आहे की ते भारताचे आहेत किंवा परदेश मनुष्य म्हणून कोणतीही मूल्य त्यांनी ऍक्सेप्ट नाही केली हे मान मानावं लागतं कळलं याच कारण असं की तुम्ही इंडिव्हिज्युअल तर राहुल गांधींनी सतत प्रयत्न हा केलेला आहे की पॉवर यायची तेव्हा येईल किंवा <laughs> जो यायची जायची त्यांनी सगळे प्रयत्न तर करतात अडाणीचं प्रकरण सगळ्यात पहिले ते कर बोलले होते पण ते बोलले म्हणून लोकांनी विश्वास नाही ठेवला आणि नंतर मग इंडियन बर्ग वन रिपोर्ट आला तेव्हा लोकांना धक्का बसला आणि आता टू रिपोर्ट आल्यावर सगळं उघडच आहे म्हणजे आता तर कोर्टापासून ते सेबी पर्यंत सगळ्या संघटना ज्या पद्धतीने वाकलेल्या आहेत ते आपल्याच डोळ्यासमोर दिसते म्हणजे तुम्ही वेगळं कशाला आला म्हणजे उद्या लव्या बेरिया नावाचा स्टॅलिनचा उजवा होत होता शो मी अ मॅन अँड आय शो यू हिज क्राईम असं okay. तो म्हणायचा तसं उद्या आपण हे बोललो म्हणून आपल्याला पकडून नेऊ शकतो आणि काही लावू शकतो म्हणजे काही म्हणजे आता पी एम ए कायदा चिदंबरमनी आणला म्हणजे चिदंबरमनी मस्त मेंढ लावून वगैरे फासाचा दोर तयार करून ठेवला आणि नंतर उतरले खाली mm. नंतर हे सगळे लोक फाशी गेले तर मुद्दा असा की काहीही वापरून कोणालाही अडकवू शकतात म्हणजे त्यात आता खलिद उमर इतके दिवस तुरुंगात का आहे संजीव भट एवढे का जामीन का मिळू शकत या अशा असंख्य गोष्टी आहेत तर पॉवर इज पावयजन हे जे राहुल गांधी म्हणाले ते हे कितीतरी कमी प्रमाणात काँग्रेसने केलं तरी सुद्धा त्यांना करावंच लागणार हा जो भाग आहे ना तो मानवता विरोधी जातो हे गांधीजीने जसं कळलं तसं राहुल गांधींना कळलेलं आहे त्यामुळे मनातला संघर्ष तुम्ही लपवू नाही शकत तसं राहुल गांधी ते रंग लपवू नाही शकत त्यांच्यातला माणूस अधिक प्रबळ आहे मानवतावाद अधिक प्रबळ आहे त्यामुळे त्यांना सत्ता आहे ना त्याची लालसा नाही असं मी म्हणणार नाही त्याची लालसा आहे असं पण नाही ती सत्ता प्राप्त केली पाहिजे ना तर हा देशच बसकटेल पण मुद्दा असा आहे की ती सत्ता प्राप्त करताना मनुष्याचं कल्याण करणारं काहीतरी आपल्या हातात असलं पाहिजे ते हातात जाऊन सत्ता आली तर का उपयोग नाही म्हणजे साध्य साधन सुचिता टिकवता येणार नाही ही भान त्यांना आहे मला असं म्हणायचं पण की समजा परत परत काय जाणवतोय माहितीये काय या सगळ्या याच्यामधून की एखादी व्यक्ती रिलक्टंट पॉलिटिशन आहे आणि आपण जर देशाच्या भविष्याबद्दल बोलतोय अशा वेळेस एका रिलक्टंट वर का विश्वास ठेवावा देशाने किंवा ज्यांना प्रा प्रागतिक विचाराचे आहे ज्यांना परिवर्तन अपेक्षित आहे ज्यांना देश देश वाचवायचा आहे त्यांनी एका रिलक्टंट पॉलिटिशियनवरती जो या पॉलिटिक्सपेक्षा वर गेलेला आहे हे खरं आहे ठीक आहे ते त्यांचं एक वैयक्तिक उत्थान किंवा वैयक्तिक स्पिरिच्युअल जर्नी पण म्हणू शकतो त्यांची एक संत पदाला पोहोचणं किंवा अगदी गांधींच्या पातळीवर पोहोचणं असं पण जर म्हंटल तर ज्याला परिवर्तन हवंय त्याने का विश्वास ठेवा परिवर्तन कशामध्ये होतं परिवर्तन मनामध्ये होतं परिवर्तन माणसामध्ये मा होतं आज जे देशामध्ये दे समस्या आहे डिवाइड आहे ती डिवाइड ना आली आहे मनातनं तुमच्या मनात विष आलं की अब्दुल पंक्चरवाला आपल्या विरुद्ध शत्रू आहे हे विष आल्यामुळे आलं ना त्यामुळे परिवर्तनाची संकल्पना ही मुळात सायकोलॉजिकल आहे आणि तिचा मुकाबला जर द्वेषाचा द्वेषाचं परिवर्तन करायचं असेल तर प्रेमाशिवाय दुसऱ्या पुढचा मार्ग आहे तर प्रेमाचाच मार्ग आहे ना मोहब्बत की दुकान असं जर त्यांनी म्हटलं तर ते लार्जर पर्स्पेक्टिव्ह मध्ये इट्स अ पॉलिटिक्स सी यू प्रेम हे सुद्धा पॉलिटिक्स एव्हरी एव्हरी रिलेशनशिप इट्स कन्सिस्टंट पॉलिटिकल ऍक्टिव्हिटी त्यामुळे राहुल गांधी पॉलिटिक्स पासून रिलेक्टेड नाही आहेत राहुल गांधी पॉवरच्या पदावर आपण मुकुट घेऊन मोदी जसं आपली खुर्ची स्वतः बरोबरच घेऊन फिरणार तसं राहुल गांधींना करण्याची इच्छा नाही दिसत आहे हा मुद्दा मला म्हणायचा की मला म्हणजे सी लक्षात घ्या की मोदींची सत्ता आहे भाजपची सत्ता आहे त्यांना काही त्यांना तडजोडी केलेल्या चालतील पण सत्ता सोडायची नाहीये ती सत्ता सोनिया गांधींनी मनमोहन सिंग पंतप्रधान करताना एका मिनिटात केलं किती कठीण आहे खरं तर जेव्हा पक्ष तुम्हाला आग्रह करतोय तुमच्याकडे नंबर्स आहेत आणि तुम्ही भारत देशाचे पंतप्रधान होत नाही जो इतिहास घडेल आणि बरं त्या इटालियन जन्माला आल्या मग तो ऋषी सावनक हिंदू आहे म्हणून तुम्ही का गुणगान गाता किंवा तो लिओ पराडकर होता कोकणात जन्माला आला मग तो तिकडचा पंतप्रधान झाला म्हणून आम्ही का नाचतो म्हणजे ही हिपोक्रसी जी भारतीय समाजामधली आहे ती मुळामधलं नष्ट करायला mm. बी द चेंज mm. हाच एक उपाय आहे mm. आणि सत्ता राहुल गांधी पंतप्रधान झाले mm. तर लोक बदलणार नसतील तर काय उपयोग हो आहे mm. पुन्हा तेच मांस खाल्ल्यामुळे हिमाचलमध्ये भूस्खलन होतं ते बाकरा नंगल सारखं बाकरा नंगलच्या पाण्यातलं वीजच गेली तर मग शेतकऱ्याला काय उपयोग तिथून हे सुरू झालेला आहे ते जर हो। बदलणार नसेल तर मग राहुल गांधी सुद्धा काही करू नाही शकणार हे ते राहुल गांधीने कळलेलं आहे म्हणून ते तडफडत आहेत मग आता भारत जोडो यात्रेकडे येऊ आपण त्याच की त्यांच्या आयडियलिझमचं जे परिपाक आहे तो समजा भारत जोडो यात्रा आहे असं म्हणे पण मला असं एक क्युरियस प्रश्न असा विचारायचा विचारायचं वाटतो की भारत जोडो यात्रा जी एक्सरसाइज आहे तिचा स्केल जो आहे तो बघता काँग्रेसकडं रिसोर्सेस होते म्हणून ते शक्य झालं तसं जर कोणाला समजा छोट्या एखाद्या पक्षाला काढायचं आहे किंवा एखादा Uh, एखादा सीपीएम आहे किंवा एखादा आहे त्यांना समजा असं काढायचं तर त्यांना ते जमलं नसतं तेवढं पूर्ण एखादी यात्रा सो मला हे विचारायचं की हे जे रिसोर्सेस आहेत ते रिसोर्सेस आहेत काँग्रेसकडे ना मी तुम्हाला दोन उदाहरणं सांगतो असं नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे इलेक्ट्रल बॉन्ड आणि पीएम केअरचे हिशेब नाही आहेत आणि आता आलेले बॅलन्सेस जे आहेत म्हणजे ऍक्च्युअल काँग्रेसकडे हजार एक कोटीचा आहे आणि पावणे चार हजार कोटीचा साधारणपणे बीजेपी <coughs> आहे शहा किंवा मोदीजींनी ही यात्रा काढून दाखवावी लोकप्रियते लोकप्रियता आपली आजमावण्याकरता अशी यात्रा ते काढू नाही शकत दुसरं उदाहरण सांगतो कॉम्रेड नवले आहेत ना ते शेतमजुरांची नाशिक पासून मुंबई पर्यंत यात्रा घेऊन आलेले त्यांच्याकडे कोणते रिसोर्सेस होते सी अठराशे सत्तावन्नच बंड झालं ना जेव्हा तेव्हा दिल्लीपासून ते कन्याकुमारीपर्यंत सगळे मेसेजेस आहेत ना, गेले, चपाती वर ना गेले। mm -hmm. ते व्हॉट्सअपवरनं गेले चपातीवरनं गेलेत लोक रिसोर्सेस नाही शोधत लोकांची भावना एकदा बनली की बनली लोक तुमच्याकडे खूप रिसोर्सेस आहे म्हणून तुम्ही विजयी होणार असाल तर अडाणी पंतप्रधान झाले असते किंवा अंबानी झाले असते त्या काळात दोन हजार चौदाला लोकांना वाटलं की मोदी चेंज आणतील बदल आणतील अच्छे दिन येतील म्हणून मोदी झाले सी लक्षात घ्या की रिसोर्सेस नसणं हे कधी कधी चांगलं असतं आणि सिनेमा बनवणाऱ्या किंवा डॉक्युमेंट आपल्याला जास्त कळू शकत की रिसोर्सेस नाही म्हणून कल्पकता म्हणजे उदाहरण एक गमक लाइटर याच्यावर सांगतो की अमर बर मध्ये आणीबाणी होती म्हणून ती मारामारी पोलिस आणि याची दाखवायची नव्हती म्हणून ते गौताच्या गंजीतला सीन केला आणि तो जास्त छान झाला होता हे छोटस उदाहरण गमतीशीर आहे ना म्हणजे कित्येकदा रिसोर्सेस कमी असल्यामुळे आपण आपण लेखक म्हणून सुद्धा जास्त चांगल्या रीत म्हणजे तुम्हाला शब्द कमी असले ना जेव्हा ट्विटरवर दोनशे चाळीसच अल्फाबेट्स परमिटेड होते तेव्हा तुम्ही खूप विचार करायचा की कुठचं वापरू कसिव्ह कसं कंजक्शन कसं झालं आता भरपूर तावच्या ताव लिहू शकता तेव्हा तुम्ही शब्दांचा करता बरोबर पाणी वाटेल तेव्हा नळाला आलं ना की माणूस बेफिकीर होतो आपला चार वाजता पाणी येणार म्हटल्यावर चार ते पाच या वेळात तो रिसोर्सेस प्रॉपर नियोजन करतो त्यामुळे कधी कधी रिसोर्सेस कमी असणं चांगलं पण काँग्रेसकडे जी इंटेलेक्च्युअल सी आहे खालच्या लेवलला म्हणजे खालच्या लेवलला म्हणजे खाल ले मधल्या लेवलला टॉप लेवलला नाहीये आणि खालच्या लेवलला कार्यकर्त्यांमध्ये पॅशनची कमी नाही आहे मधल्या लेवलला जे सरंजामदार आहेत त्यांच्यामध्ये कसलं तत्वज्ञान काय तत्वज्ञान या लेवलला ते आहेत तुम्हाला ते तत्वज्ञानाचे पडले आम्हाला इलेक्शनची पडली त्यांचं चूक नाही आहे पण इलेक्शन आणि तत्वज्ञान हे आता घालून जाऊ शकत नाहीत का जाऊ शकतात तर हा जो भाग आहे ना तो रिसोर्सेसची कमी मात्र खूप मोठी आहे त्या रिसोर्सेसला भरून कसं काँग्रेस काढणार काय महत्वाचं आहे त्या रुपया पैशांचा काय संबंध नाही सो मग भारत जोडो यात्राचा जो हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स आहे ऐतिहासिक त्याचा जो संदर्भ आहे एकतर ती ज्या काळात काढण्यात आली एक दुसरं त्या ज्या प्रमाणात काढण्यात आली तिसरं तिचा प्रतिसाद आणि चौथं त्याचा परिपा या अर्थानं काय सिग्निफिकन्स आहे त्याचं हिस्टॉरिकल स्टँडपॉइंटने काय कुठं प्लेस करता येईल भारत जोडो यात्रा ज्या काळात सुरू करण्यात आली त्या काळात म्हणजे आता सुद्धा देश सफोकेट झालेला आहे म्हणजे पूर्णपणे रुपाखंडाच्या खाली दबून गेलेला आहे आणि सतत तुम्हाला काठी काठी आणि काठी आणि देशात आल्यावर राग्या रागीत डोळे आणि देश सोडला की हसरा चेहरा अशा प्रकारचं एक वर्तन तुम्हाला सातत्याने अनुभवायला मिळतं त्यामुळे तुमचं मन दुःखी होतं आपण हॅपीनेस इंडेक्समध्ये खूप खाली आलोय तर अशा वेळेला यात्रा निघणं हा कुकरला शिट्टी असण्यासारखं आहे वाफ बाहेर पडली पण ती वाफ बाहेर पडण्याच्या पेक्षा तो कुकर फुटणं अधिक जास्त महत्वाचं होतं असं मला व्यक्तिशः वाटतं वाटत की वाफ बाहेर पडून काय होणार हो ना तर उलट ती रिलीज मिळतो लोकांना की त्यातच रमू लागतो माणूस हा पहिला भाग आपण डोक्यात लक्षात घेतला पाहिजे भारत जोडोच्या बाबतीत सुद्धा की आपण भारत जोडो हे साधन नाही साध्य आहे असंच मानू लागू मानू लागू तर ते गंभीर होऊन बसेल त्या सफोकेशनला एक रिलीफ मिळावी टेम्पररी म्हणून भारत जोडोचं महत्व आहे ती मिळाली म्हणजे अँब्युलन्स येईपर्यंत रोग्याला हो वाचवण्यात आलेला आहे आता अम्ब्युलन्स मध्ये त्याला योग्य ते सीपीआर वगैरे देऊन हॉस्पिटल पर्यंत पोहचवणं आणि हॉस्पिटलमध्ये हो शस्त्रक्रिया करून त्याला बरं करणं ही प्रक्रिया बाकी आहे पण तो भारत जोडोचा एक एक्सटेंडेड भाग आहे सी नाव भारत जरुरी नाही की प्रत्येक वेळा चाललं पाहिजे mm. मी तुमच्याशी बोलतो मी परमताच्या विषयी सहिष्णुता मला नाही वाटत संघाच्या किंवा बीजेपीच्या कुठच्याही कार्यकर्त्याला त्रास व्हावा mm. किंवा मला असं वाटत नाही की मोदीजी शहाजी यांना mm. म्हणजे समजा उद्या राजकारणात बाहेर पडले तर त्यांना ते त्रास असं मला वाटत नाही काय कारण मी इन्क्लुझिव्ह आहे mm. मी त्यांच्यासारखाच व्हायला लागलो तर मग मला कशाला मग वेगळं व्हायला पाहिजे त्याचा हा भाग आहे तो एक्सटेंडेड पॉलिटिक्स आता खरा संघर्ष पुढे पुढे कसा संघर्ष आहे की पराभूतच झाले म्हणजे सगळेजण हे भारत जोडण्याचं जे कल्पना आहे समजा समजा या काळात पराभूत झाली ती कधीच पराभूत होणार नाही पुढच्या काळात ती यशस्वी जोडणार पण समजा का तर मग सगळं संपलं म्हणजे आत्तापुरतं तर संपलं पण ती यशस्वी झाली तर आज सोडाचा प्रवास चालू ठेवायचा का पुन्हा एकदा सृजनाला भवरू द्यायचं हा निर्णय घ्यायचा आहे त्यासाठी पण भारत जोड आवश्यक आहे म्हणजे तुमचं म्हणजे राहुल गांधींच्या व्हिजन बद्दल मला कौतुक वाटत की ते क्रेडिटच घेत नाहीत स्वतः म्हणजे इंडिया हे नाव असो किंवा भारत जोडो यात्रेसंदर्भात असो त्यांनी इतक्या गोष्टी विचार करून करून केलेल्या तर त्यांच्या टीम मध्ये जी माणसं आहेत त्यांना अनेकांना असं वाटत असेल की पटकन हा जो ओघ आहे भारत जोडोचा तो पटकन सत्तेकडे वळवावा लाखो करोडो लोक संसदेच्या बाहेर उभे राहिलेत आणि असं राहुल गांधी जर नेतृत्व करतात ते तो बेनुटो मुसोलिनीची स्टाईल होईल म्हणजे मुसुलीनी असं चालून गेलेला संसदेवर ती राहुल गांधी स्टाईल नाही आहे राहुल गांधींना त्या त्या सुईमध्ये दोरा ओवायचा आहे बरोबर त्या त्या नजरेने ती प्रक्रिया सोपी नाही आहे ती भारत जोड दोन होईल म्हणजे ती यात्रा होईल यात्रेमध्ये जे असंख्य लोक सहभागी झाले त्यांच्याशी तुम्ही बोललात तर तुमच्या लक्षात येईल त्याच्यावर डॉक्युमेंटरी आलेली आहे रेझिस्टन्स अरविंद जोशीची त्या लोकांची दुःख म्हणजे मार्क्स म्हणाला होता माणसाला दुःख भोगू द्या पण ती माणसाची असू द्या तर इथे माणसाची दुःख नाही जनावरांची दुःख पण नाही त्याच्या पलीकडची म्हणजे कल्पना तीत अशी दुःख माणसं भोगत हे रस्त्याच्या दोन्ही कडेला दिसते असा भारत तुम्ही संपूर्ण चालून जाता तेव्हा hmm. माणूस कोणी असो मग ते राहुल गांधी असो की त्यांच्याबरोबर असलेला कृष्णा असो आपला hmm. सगळ्यांचं मन संपूर्णता परावर्तित होऊन जात hmm. त्यांना सत्ता वगैरे काही वाटतच नाही hmm. त्यांना जन्म मृत्यू याच्या पलीकडे जातात ते म्हणजे hmm. आता हा शब्द ब्राह्मिनिकल वाटेल पण तपस्वी नावाची गोष्ट जी आहे तपस्या ही गोष्ट जी आहे ती ब्राह्मणिकल आहे शब्द तुम्ही शब्दावर जाऊ नका लिंगिकवर जाऊ नका पण ही जी गोष्ट आहे एक प्रकारची तपस्या आहे ती गांधीजींपासून अनेकांनी केलेली आहे गांधीजींनी केलेली आहे आपले भारताचे पूर्व पंतप्रधान काही काळ तरी होते चंद्रशेखर त्यांनी पण यात्रा केलेली आहे बाबा आमटेंनी केलेली आहे तर मला असं वाटतं की यात्रा ही उद्देश राहुल गांधींचा गुडघा दुखायला लागला तो प्रचंड दुखत होता त्यावेळेला ते चालत राहिले तर त्यांना दुःखाच्या प्रवाहामध्ये आपणही सामील आहोत mm -hmm. या त्या गुडघ्याच्या बिंदूने दाखवून दिलं आणि त्याकडे त्यांनी तशा पद्धतीने पाहू शकले म्हणजे दॅट फिलॉसॉफिकल अँगल इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आणि त्या प्रकारचं mm -hmm. तुम्हाला इंट्युशन आणि अनालिटिकल बेंड ऑफ माइंड लागतं ते त्यांच्याकडे होतं mm -hmm. तर आपण इतिहास जेव्हा वाचतो ना तेव्हा आपल्याला टाटा नेहरूंच्या काळात आपण असं काय मजा आली असती आपल्याला गांधीजी भेटले असते काय मजा आली असती आपण राहुल गांधींच्या काळात आहोत ना तर त्यामुळे आपल्याला कळत नाही आपण इतिहासात महत्वाच्या टप्प्यावर आहोत आपण मोदींच्या काळात आहोत आपल्याला कळत नाही आपण इतिहासात महत्वाच्या टप्प्यावर आहात करण्यासारखं आताच काहीतरी आहे मध्ये करण्यासारखं लोकशाही पूर्ण आहे तर तुम्हाला विरोधात बोलायला तयारच आहात सरकारच्या विरोधात बोलताच आहात तर मग काय मोठं करताय जेव्हा दडपशाही आहे हुकुमशाही आहे सगळ्या संघटना संस्था तुमच्या मागे लागू शकतात अशा वेळेला तुम्हाला ती तुम्हाला पूर्वीच्या स्टॅलिनच्या रशियातल्या कविता यायच्या कादंबऱ्या यायच्या अलेक् बोरिस पॅस्तरनाक अलेक्झांडर सोनिथ सिंग तेव्हा वाटत काय मान तर हे करण्याची संधी आत्ता आहे तुम्हाला सो मला अप करत असताना असं विचारायचं ते ह्या सगळ्या प्रश्नां मागच एवढ्या एका मुद्द्यावरती हे करायचं कन्क्लुझिव्ह थोडस बोलायचं की uh, आयडियलिझम आणि पॉलिटिक्स ह्या भिन्न आहेत अत्यंत भिन्न आहे असं एक तर हा म्हणजे पॉलिटिक्स हे ब्रुटल आहे पॉलिटिक्स इज पॉयझन पॉवर इज पॉइन ऍब्सोल्युटली yeah. पण तुम्ही ते टाळू नाही शकत तुमचा जन्म yeah. म्हणजे दुःख असं बुद्ध जसं म्हणाले ना तसंच आहे ते तुम्ही जन्माला आला की पॉलिटिक्स तुम्हाला अपरिहार्य होतं एव्हरी रिलेशनशिप इज कन्सिस्टंट पॉलिटिकल ऍक्टिव्हिटी मुलाला पण कळतं आपल्याला दूध हवं ताईला आईला दाखवलं पाहिजे बरोबर तर पॉलिटिक्स म्हटल्यावर तुम्हाला काहीतरी एक विशिष्ट संघटना किंवा yeah. संसदा आणि विधान दबावनं जर आठवली तर चुकीचं आहे सासू सुनेमध्ये पण पॉलिटिक्स चालू असतं आई मुलीमध्ये पण पॉलिटिक्स चालू भावा मध्ये पॉलिटिक्स चालू असतं बहुतेक सिव्हिल भावा भावाभावमध्येच केसेस असतात पार्टनर्स मध्ये पॉलिटिक्स चालू असतात सो पॉलिटिक्स इज अ कन्सिस्टंट युअर लाईफ इज अ कन्सिस्टंट पॉलिटिकल ऍक्टिव्हिटी फक्त तुम्ही त्या क्षेत्रात जाऊन ते केलं की ते पॉलिटिक्स म्हणतो पण म्हणजे म्हणजे ते विषारी आहे पण ते मानवी जीवनाचा अविभाज्य भाग पण आहे सो so, गांधींनी ज्या जंक्चरला म्हणजे गांधींचा परसोना जो होता महात्मा गांधींचा जो पर्सोना होता त्यांचा त्यांनी त्यांच्या फोर्सचा त्यांच्या कॅरिझमाचा चा वापर आयडियलिझमला आणि पॉलिटिक्सला असं ब्लेंड करून त्याला एकत्र आणण्याचा जो प्रयत्न असतो तो, तो केला असं म्हणू शकतो बट ॲट द सेम टाइम दुसऱ्या बाजूला आपण असं म्हणतो की नेहरू वॉज अ व्हेरी रॅशनल ही वॉज अ कॉन्ट्रास्ट टू गांधी किती नाही म्हणलं पण गांधीनी त्याला वारस निवडण्याचं कारणच आहे की yeah. आपल्यासारखा माणूस हा देश चालवू शकत चालू शकत नाही सो so त्यात त्यांच्यासारखा एखादा माणूस त्यांनी दत्तू लावला असता कामाला तसं नाही केलं त्यांनी सो so एकीकडे आपण बघतोय की तो जो ब्लेंड करण्याचा जो प्रयत्न आहे असं की असं यू हॅव इमेन्स फोर्स लागतो जसं एन्ट्रोपी हा जो समजा सायन्स मध्ये असतं ना की एखादी सिस्टम सस्टेन करायला खूप असं तुम्हाला त्याला एक अनैसर्गिक हे आणावं लागतं फोर्स आणावं लागतं आणि मग तुम्ही आयडियलिझम आणि पॉलिटिक्स ब्लेंड करू शकता त्याच्यासाठी तसं एक फोर्स लागतो so, त्या एनिग्मा किंवा कॅरेजमाला लेनिन किंवा सुरुवात केली होती नंतर काय सोडून देऊ आपण पण ठीक आहे तुम्ही त्या प्रकारचे काही मुमेंट बघता इतिहासाच्या टप्प्यावरती तर राहुल गांधी एकीकडे तुम्ही जे अनालिसिस मांडलं त्याप्रमाणे ते गांधीवादी पण आहेत म्हणजे या अर्थाने गांधीवादी आहेत की ही ट्राइंग टू ब्लेंड आयडियलिझम अँड पॉलिटिक्स रिअल पॉलिटिकल सिच्युएशन आणि आयडियलिस्टिक त्यांचं जे जे काही असेल पर्सनल व्यक्तिमत्व असेल फिलॉसॉफी असेल या अर्थाने आणि ऑन द अदर हँड तुम्ही असं पण म्हणतात की ते सा अखेर नेहरूवादाचा अखेरचा शिलेदार आहे तुमच्या एका लेखात आ, इंडी जर्नलवरही तो रिपब्लिश केलेला आहे जसं मगाशी तुम्ही ज्याचा हे केला सो नेहरू लोकांनी ने तो सर्च करावा म्हणजे ट्रोल करायला सोपं आहे सोपं जाईल <laughs> सो नेहरूवादाचा अखेरचा शिलेदार आणि गांधीवादी असं हे यातलं काय मग आपल्याला इतिहासामध्ये दोन महापुरुष सापडले की आपण त्यांच्या खांद्यावर उभे असतो याचं भान जर तुम्हाला असेल तर त्या दोघांमधलं बेस्ट ऑफ द वर्ल्ड तुम्हाला मिळू शकतं ना एक गोष्ट अजून एक गोष्ट मी तुम्हाला बारीक सांगतो मुवमेंट मध्ये सक्सेस किंवा देशामध्ये यशाचा रेट यशावर मानतो मी, मी स्वतः कशाला मानक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची थिअरी बाबत मला मला अमूल्य वाटते स्त्रिया गांधीजींनी स्त्रियांना लढ्यात उतरवलं तुम्ही राहुल गांधी चालत असताना बघा स्त्रिया किती मोकळेपणाने त्यांना मिठी मारत होते आपल्याकडे मिठी मारणं एक एवढा टॅपू आहे म्हणजे परवा एका कार्यक्रमामध्ये माझी विद्यार्थीनी मला मिठी मारली तर तीन हजार लोकांनी वळून बघितलं <laughs> तर एका स्त्रीने एका पुरुषाला मिठी मारणं <laughs> ही गोष्ट आपल्याकडे नैतिक किंवा अनैतिक या याच्या बाउंड्रीवर राहते अशा वेळेला राहुल गांधींनी छोट्या मुलींपासून त्यांच्या वयाच्या बायकांपासून म्हाताऱ्या सगळ्यांना मिठी मारलेली आहे आणि तुम्हाला अख्ख्या यात्रेमध्ये सा, ते सातत्यपूर्ण दिसतं आणि त्या निसंकोचपणे झोकून देतात राहुल गांधींना म्हणजे हा जो म्हणजे आता तुम्ही त्या शब्दाला आक्षेप घेऊ हा जो स्पिरिच्युअल पॉवर आहे ना ती भाजपाच्या कुठच्याही नेत्याने आणून दाखवावी म्हणजे मी चॅलेंज करतो की भाजपच्या कुठच्याही टॉप पासून शेवटच्या पर्यंत कोणी अशी यात्रा करावी स्त्रिया देतात का पाहावे mm. नाही देणार त्यामुळे ती पावर आणि बाईला कळत बाईला नजर कळते या आ, आ, भारत जोडो पुस्तकाच्या लेखिका आहेत त्यांनी ते त्याच्यात लिहिलंय फार सुंदर ते आहे की बाईला पुरुषाची नजर कळते आणि स्पर्श mm. कळतो कोणत्या हेतूने केलाय त्यामुळे बाया mm. काय वेड्या नाही भारतीय आणि भारतीय स्त्रिया म्हणजे अर्धा पॉप्युलेशन अर्थात संघाला हे मान्य नाही पण आपण असं बोलू शकतो कारण आपण संघात नाही पण तरी सुद्धा तरी सुद्धा तिला देवी नाही मानली तिला कोणत्याही प्रकारची अबला नाही मानली तिला आपल्यासारखी माणूस अशी ट्रीटमेंट राहुल गांधी देत होते आणि ते सामील होते त्या लक्षावधी कोट्यावधी स्त्रिया आज मनाने राहुल गांधींच्या बरोबर आहेत ते राहुल गांधी दगड उभा करतील तर तो, तो काँग्रेसचा दगड म्हणून म्हणजे राहुल गांधींचा दगड म्हणून निवडून येईल आता प्रॉब्लेम इथे आहे पुढचा खरा पेज त्याच्या पुढचा असेच दगड निवडून आले आणि मग वाटोळा होत गेलं तर तो जो सरंजामदारांचा प्रदेश आहे ना तो कसा रिपेअर करायचा यावर राहुल गांधी काम करतात आणि तो ते काम करणं सोपं नाहीच म्हणजे गांधीजींपासून ते काम चालू आहे काम करणं काय सोपं नाहीये की हा समाजच असा आहे नेहरूंनी तेच लिहून ठेवलं नेहरूंच्या अफाट लोकप्रियतेमुळे काय काय त्यांना ढकलणं शक्य झालं mm. की हठधर्मी धार्मिक अंधविश्वासाने बरबटलेला विज्ञानाच्या विरोधी म्हणजे त्या भाकरानंगलच्या नंगलच्या पाण्याचंच उदाहरण आहे म्हणजे यांच्याच पूर्वजांचं आपल्या आणि सगळं म्हणजे पूर्वसुरींचं उदाहरणच आहे नंतर यश अपयशाच्या मूल्यावर कसोटीवर माणसाची मोलक म्हणजे गोळवलकर गुरुजी म्हणाले होते की अंतिम लक्षापर्यंत पोचू शकला नाही त्यामुळे भगतसिंगांना आम्ही मानू शकत नाही आता यावर म्हणजे ही किती ही किती ब्रुटल थिअरी आहे म्हणजे तर मुद्दा असा आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींना ते संपूर्ण लाट जी आहे ती परावर्तित पुन्हा सत्तेत करायचं होतं गांधीजींच्या बाबतीत सोपं माहिती ना रा, राजकारण आणि मुवमेंट दोन्ही कोवळ्या होत्या त्यांना शेप देणं शक्य होत गिळक अस्त झालेला गांधीजींकडे सुत्रा आली होती राहुल गांधीकडे सगळे जून आले आहेत लोक त्यांनी पाच पाच वेळा पाच पाच दशक सत्ता भोगली आम्हाला काय शिकवतो शहाणपण शेवटी पॉवरच महत्वाची असं मानून पक्क हायपोथेसिस हाच आपला कन्क्लुजन आहे असं मानणारे नेते त्यांच्या सोबत आहेत तर त्यामुळे त्याच्या खालच्या लोकांना कसं हे समजवणार तर वरचेच ऐकत नाही आहेत तर खालचे लोक तयार आहेत म्हणजे मी बघतो तर कार्यकर्ते आहेत ना ते पॅशनेटली काम करतात संसाधनं नसताना काम करतात पण नेते आहेत ना ते दिसत नाहीत फिरकत नाहीत कालच्या समारंभातच सांगू या भारत जोडोच्या ते माझा मित्र आला तर तो आल्यावर मित्र म्हटला अरे म्हणे तू काँग्रेसच्या कार्यक्रमाला कसं काय आला म्हटलं अरे मी मूळ काँग्रेस आहे असं काय करतो मी काँग्रेसही नाहीये का मी आल अरे म्हटलं म्हणूनच म्हटलं तू कसा आला म्हणजे काँग्रेसच्या कार्यक्रमाला सुद्धा <laughs> वैचारिक आहे ते काहीतरी त्यातनं सत्ता मिळणार आहे का ते राहुलजी येणार का त्यांच्यावर सेल्फी काढता येणार का मॅडम येणार आहेत का येणार का वेणुगोपाल काय माझी नोंद घेणार का हे सगळं गणित बघूनच मी तिथे जाणार mm. या प्रकारची जी एक ब्युरोक्रॅटिक जे ब्रेझनेवच्या काळात सोवियत युनियन मध्ये मधली ब्युरोक्रेसी झाली होती बघा mm. जड जशी mm. काँग्रेसची ती जड ब्युरोक्रेसी mm. त्याला गंज त्याची करकर कर्कर -कर आवाज करत काढणं हे राहुल गांधीना सुद्धा म्हणजे राहुल काय ब्रह्म गांधीजी आले असते तरी त्यांना कठीण मग आत्ता मी परत तेच म्हणतो ना की मग अशा वेळेस परिवर्तनाची अपेक्षा जी आहे ती राहुल गांधींकडून शक्य होईल होईल का ती याच कारण हो सगळा देश म्हणजे काँग्रेस नाही पण सगळा देश काँग्रेसमय होऊ शकतो हे काँग्रेसचं वैशिष्ट्य आहे काँग्रेसची संघटना तुम्हाला दिसणार नाही फारशी काँग्रेस हा ते म्हणजे तुम्हाला इथे इथे आर एस एसचं आणि काँग्रेसचं खूप साम्य आहे पण त्याच्यात विरोधाभास पण आहे मी सांगतो तो कसा ते आर एस एस मैदानात मनात जास्त असते तुम्हाला माहित नसेल मैदानात न जाणारा काँग्रेस एखादा आर एस एसचा असू शकतो काँग्रेसचं उलट्या पद्धतीने की लोकांच्या घरामध्ये वर्षानुवर्ष मनामध्ये काँग्रेस आहे तिला फक्त फुंकर घातली की ती काँग्रेस होते असं hmm. असंख्य भारत अख्खा काँग्रेस आहे कारण आपण सगळे काँग्रेस सारखेच थोडेसे मानवतावाडी थोडेसे हिपोक्रॅटी थोडेसे भ्रष्ट थोडेसे गिल्ट फील करणारे त्याचं आणि दुसऱ्याला त्रास होऊन यासाठी काम करणारे आणि जमवून घेऊन इन्क्लुसिवली काय जे काय करायचं ते करावं या प्रकारची माणसं आहोत त्या प्रकारचीच काँग्रेस आहे त्यामुळे भारत आपण आणि काँग्रेस हे वेगळंच नाही करतायत ते तोडण्याचा प्रयत्न संघ करतो गेले कित्येक दिवस त्यांना प्रयत्न आया की हे डिकोड करायचं हे तोडायला पाहिजे पण ते त्यांना तोडता येत नाहीये कारण त्याचा ओटीपी त्यांना सापडत नाहीये कीवर्ड सापडत आणि हॅक पण करता येत नाही तर मुद्दा असा आहे की मैदानातला मनात असलेला संघी हा कळतो की तो काय करतो तर काँग्रेसवाला असं कळत नेतो जाऊन मला मत देऊन येतो त्यामुळे बराच काळ काँग्रेसवाल्यांची काँग्रेसचे सरंजामदार का निर्माण झाले त्यांना नेत्यांना सवय झाली आपलं काय गृहित धरला मतदार ते मतदार येणार आणि मतदान करून जाणार आपल्याला ते काय टेन्शन घ्यायची गरज नाही हा पट्टा आपला हा काँग्रेस म्हणून काँग्रेस गवत म्हणायचे ते कुठेही वाटतं ते आजही तितकच खरंय काँग्रेसला केडरची गरजच नसते काँग्रेसची हा Uh, म्हणजे तिथे उमेदवार आणि बुथवर माणसं वगैरे बसवलेली असतात ना ती कधी कधी मला असं वाटतं की आ, ते असे आंतरिम आपल्याला बसवलं तरी ते चालून जाणार त्यांचं हा हा फायदा आहे काँग्रेसचा पण हा तोटा पण आहे तोटा आपण बघितलाय काय झाला कारण सगळंच हलक्यात घेतल्यामुळे आजचे दिवस आले आपल्याला बरोबर ना त्यांना तत्वज्ञानाची समज नव्हती सावरकरांचं मुंबईत स्मारक उभं राहिलं छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आणि राजाशी शाह पहार चौघांची स्मारक मुंबईत नाहीत काँग्रेसच्या काळामध्ये आणि सावरकरांचं मात्र समुद्रकिनारी सावरक दंडळीत उभं आहे हे म्हणजे आपल्या उद्दिष्टांबाबत आणि तत्वज्ञानाबाबत सावध नसण्याचं हे उत्तम उदाहरण म्हणून मी एक सांगितलं तशी मी पन्नास सांगू शकतो सो तुम्ही एक शब्द वापरला तुम्हाला वाटलं की मी आक्षेप घेईन पण स्पिरिच्युअलिटी ठीक आहे स्पिरिच्युअलिटी इफ इट्स फिलॉसॉफिकल म्हणजे ते जर तत्वज्ञानाच्या पातळीवर स्पिरिच्युअलिजम तर ऑफकोर्स ती एक भाषणामध्ये कुमार केतकरांनी फार सुंदर उदाहरण दिलं की तुम्ही मला गांधीजींचा देवाची पूजा करताना एक फोटो दाखवा आहे आणि एक हजार रुपये घ्या ते अत्यंत आस्तिक होते प्राऊड हिंदू म्हणायचे स्वतःला पण त्याची देवपूजा करताना फोटो नाही ते भजन लोकांसमोर म्हणायचे आणि ईश्वर आल ते मी ऍक्च्युअली याच मुद्द्याकडे येणार होतो लिटरली याच मुद्द्याकडे की एक गोष्ट म्हणजे हा जो प्रवास आहे प्रवासाला भारतीय अध्यात्मात खूप मोठं काय कुठल्याही अध्यात्मात म्हणजे हज करणं चालल्याशिवाय समजू शकत नाही तुम्हाला तेच ना हज करणं सुद्धा एका अर्थाने तुम्ही त्या त्यागातून जा ज्ञानार्जनासाठी बाहेर पडणे हा एक मार्ग आहे बरोबर तुम्ही वारी करता त्याच्या मागे पण त्याच प्रकारची एक आस आहे तुम्ही तो, तो जो त्याग करत जाता स्वतःचा जो परिश्रम करता आणि तुम्ही त्या अर्थाने ते जे डेस्टिनेशन हा युटोपिया आहे तुम्ही त्याला स्पर्श करता विठ्ठल विठ्ठलाच्या रूपात <laughs> नाही बुद्धांचं प्रसिद्ध वचन आहे ना मी तर सांगतो ना ते फार सुंदर आहे म्हणजे <laughs> की तुम्हाला ज्ञानप्राप्ती झाली असं कसं म्हणायचं आम्ही असं त्यांना विचारलं याला साक्ष कोण आहे पुरावा कोण आहे तर बुद्धांचा तो फोटो आहे ना चित्र आहे ना ते त्यांनी तीन बोट जमिनीला लावली आणि म्हणाली ही भूमी साक्ष आहे त्यामुळे या भूमीवरनं चालत जाणं चर्या व्यती चर्या व्यती तर ते भूमीवर भारतीय तत्त्वज्ञानाचा भाग येतो बरोबर सो ही स्पिरिच्युअल अवेकनिंग जी असते या प्रवासातून निर्माण होणारी तर राहुल गांधी सिरियस असोत नसोत राहुल गांधी uh, एम होते का काय होते वॉट जे काय पण भारत जोडो यात्रांनंतर इनेवेटेवली कोणीही व्यक्ती जर तशा प्रकारची यात्रा करेल तर त्याच्यामध्ये फंडामेंटल ट्रान्सफॉर्मेशन झालंच असलं पाहिजे शंभर टक्के याचं कारण भारतीय माणूस मुलत मानवतावादी आणि स्पिरिच्युअल आहे त्याला आत्ता विषारी बनवलं जाते ही ही एक सिंथेटिक प्रक्रिया आहे डिवायडची पण मुलत आपण तसे नाही आता हो, दंगे पेटले असते पण एवढा प्रयत्न करूनही कोणी हात उचलायला बघत नाही किती खोल आपल्यामध्ये सहिष्णुता आहे हे दिसत अर्थात त्याचे भो भोग अनेकांनी भोगले त्यांच्याबद्दल मी त्यांची माफी मागायला पाहिजे ती ती वेळ येईल तेव्हा आपण माफी सामूहिकरित्या मागू मुस्लिमांची अनेकांची दलितांची ख्रिश्चनांची सगळ्यांची सामूहिक रित्या माफी मागणं हे हिंदूंचं कर्तव्य आहे की आम्ही तरी जरी सहभागी नसलो तरी आम्ही जेवढं बोलू शकलो तेवढं बोललं पण त्याच्यापेक्षा जास्त आम्ही बोलायला पाहिजे होतं ते कधी किती कमीच पडणार होतं तर ती माफी तेव्हा मागू आत्तासुद्धा आपण अंतरिम एक माफी मागून ठेवू त्यांनी माफ नाही केलं तरी आपल्याला वाईट वाटतं का माने ही गोष्ट लक्षात ठेवा <laughs> इतके त्यांनी हाल सहन केले राजवटीत right. तर मुद्दा हा आहे माझ्या दृष्टीने की भारतीय मनुष्य हा स्पिरिच्युअल आहे तुम्हाला मी सांगतो की आता माझं बॅकग्राऊंड आहे ते ब्राह्मिणी केलं आहे त्याला माझा काही इलाज नाही आहे मी मी त्यासाठी नाही पण मी माझ्या ज्ञान मिळवण्याच्या अवस्थेमध्ये सगळी उपनिषद वेद म्हणजे रूप म्हणजे ईश केन कठ प्रश्न मुंड मांडुक्य ऐतरीय तैतर्य छानोकीय आणि बृहदारण्य ही दहा उपनिषद वेद आणि अनेक म्हणजे अष्टावक्र गीत सगळं वाचून काढलं नीट तर मला कुठेही त्याच्यामध्ये द्वेषाचं बीजच दिसत नाही mm. सगळीकडे मानवता आणि जगत धर्म म्हणजे विनोबाचा mm. जो जय जगत आहे तोच दिसतो त्यामुळे भारतीय माणसाला त्याच्या तत्वज्ञानापासून वेगळा करून तो हिंदू आहे असं सांगणं हे हास्यास्पद आहे पण आता ते करून झालेलं आहे आणि आता ते डार्क पण आहे हे तत्वज्ञान नव्हे हे विष आहे जे जे जे, जे भाजपप्रणीत सरकार शिकवत आहे ते खरं तत्वज्ञान त्या सगळ्या पुस्तकांमध्ये आहे आणि काही पुस्तकं जी असं सांगणारी आहेत जी आज लोकांच्या लेखकाने ले 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 लिहिलेली आहेत ती धर्मग्रंथ नंतर जे पुराण आणि त्याचं केलेलं विकृतीकरण त्याच्यामध्ये जर नरन कुरुंदकरांचा प्रसिद्ध वाक्य आहे ना म्हणजे नरर कुरुंदकारांबद्दल मला अनेक मुद्दे आहेत आक्षेप पण आहेत पण त्यांचं वाक्य आवडीच आहे माझ्या की बहुतेक लोकांना आपल्या धर्मग्रंथांबद्दल आदर वाटतो कारण त्यांनी ते वाचलेले नसत <laughs> आणि हे संपूर्ण हिंदुत्ववादी राजकीय जे लोक विचारसरणीचे लोक आहेत त्या सगळ्यांच्या बाबतीत खरं आहेत त्यांना कुठचे राष्ट्रगीत पूर्ण म्हणायला सांगा म्हणता येणार नाही त्यांना वेदांची नावं सांगा घेता येणार नाही त्यांना उपनिषेद विचारा सांगता येणार नाही बरं ईशावास्य उपनिषद कशासाठी लिहिलं गेलं काय आहे त्याच्यात असं विचारा त्यांची पाचावर धारण बसेल त्यांना फक्त अब्दुल टा पंक्चरवाला हा मनुष्य आपल्या विरोधात आहे असं सांगायचं आहे का सांगायचं आहे कारण इस्लामचं आक्रमण झाल्यावर इथले जातीयवादाला आव्हान मिळालं आणि बहुजनवादी संस्कृतीला मोकळीक मिळाली ब्रिटिश आल्यावर तर कम्प्लीट मोकळीक मिळाली आणि पेशवाई बुडली त्यानंतर ब्राह्मणवादाचा अस्त झाला त्यामुळे ती दुःख ते आपल्या वर्च वर्चस्मा आपलं ऑथॉरिटी ऑथॉरिटी गेली याच जे हल्ले पण आहे ते अजून आहे आणि ते अशा वरुण विषयाच्या फवारणी जी झाली की त्याचे अंकुर उगवायला लागतात पण तो भारत नव्हे भारत तो जो भारत जुडोच्या वेळेला दोन्ही बाजूला उभा राहिलेला जो राहुल गांधीनं मिठ्या मारणाऱ्या स्त्रियांमध्ये होता तो भारत त्या म्हाताऱ्या बाया ज्या आपली दुःख सांगायला येत होत्या आणि इंदिरेचा नातू येतोय असं सांगणार म्हणजे त्या नॉस्टल ते सगळं म्हणजे इंदिया गांधी परिपूर्ण होते का तर कोणीच परिपूर्ण पण त्याने देशाला झुकू नाही दिलं mm. आणि आपल्याला काही कमी पडलं ग्रीन रिव्होल्युशन व्हाईट रेव्होलूशन सगळं होऊन पुढे आपण एका एका स्थैर्याकडे आलो त्याने आपलं बलिदान दिलं पण पंजाब वाचवला ना हे धैर्य नाही आहे म्हणजे त्याच्यात पु ल देशपांडेंचं वाक्य आहे ना की हिंदुत्वामध्ये गस्त घालताना गच्चीवरून आम्ही उभे बसलेलो होतो तर शत्रुगा मित्र असं म्हटलं आता ठीक आहे मग तर असं खूप म्हणजे नेमाड पण लिहिलेलं तर मुद्दा असा आहे की भारतीय तत्वज्ञानाची समज असलेला मनुष्य कधी राजकीय हिंदुत्ववादी होऊ शकत नाही राहुल गांधी हे भारतीय प्राऊड हिंदू आहेत जसे गांधीजी होते म्हणूनच ते हिंदुत्ववादी राजकीय दृष्ट्या होऊ शकत नाही संघाला विरोध करतात आणि फॅसिजमला बेनिटो मुसो भेटून आले पुन्हा हे संघाचं इटली कलेक्शन आहे दुसऱ्यांना इटली बद्दल बोलत असताना खरं इटली कलेक्शन संघाचं आहे तर हे जे आहे ते नाकारण्याचं सामर्थ्य भारतीय तत्वज्ञानातच आहे आपण आता इतका वेळ राहुल गांधींच्या वरच बोलतोय किंवा ठीक आहे खूप व्यापक आहे आणि ते खूप इंडक त्याला तेवढं गरजेचे अर्थातच गरजेची होती पण आता मला एका दुसऱ्या महत्वाच्या मुद्द्याकडे आहे ते म्हणजे राहुल गांधींचा मॅनिफेस्टो काय वाटतो तुम्हाला जसं की आता त्यांच्या कल्पनेतून एक दोन हजार एकोणीसच्या वेळेस त्यांनी न्याय योजना समोर आणली होती न्याय नावाची जी यू बी आयच्या जवळ जातात युनिव्हर्सल बेसिक इन्कमच्या जवळपास जाणारी संकल्पना होती मग त्यांचं जे पॉलिसी अनालिसिस आत्ता जे दिसतंय ग्लोबल स्टेजवर जे ते मांडत आहेत अनेकदा की लघुमध्यम उद्योग जे आहेत त्यांच्यावर भारतीय अर्थव्यवस्थेची भिस्त आहे आणि त्यांचा फोकस तो स्मॉल मिडियम एंटरप्राईज दिसतो आहे स्मॉल अँड मिडियम एंटरप्राईज सो एकीकडे स्मॉल अँड मिडियम एंटरप्राईजवाला भांडवली एका अर्थाने वाला जो पार्ट आहे जो सेक्शन आहे त्याच्यावर फोकस दिसतोय दुसरीकडं वेलफेअर वेलफेअरिझम थोडासा तो जाणवतोय थो पण ज्या प्रकारे भाजपाच्या म्हणजे गव्हर्नन्समध्ये तुम्ही एन्व्हायरमेंटचं नाव दोन तीनदा ना घेतलं प्रकाश जावडेकरांबद्दल आम्ही एक बातमी गेली होती ते जेव्हा एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री होती की दिवसाला त्यांनी जेवढ्या फाईल साईन केल्या होत्या क्लिअर केल्या होत्या एन्व्हायरमेंटच्या परवानगीच्या त्यात ते, त्यांना दिवसाला काही शेकडो फाईल्स साईन करावे लागले असतील इतक्या फाईल्स एवढ्या करूनही मंत्रीपद राहिलं असेल साईन झाल्या होत्या पर्यावरणाच्या एवढ्या परमिशन देऊन टाकल्या होत्या की त्यांना वाचायला पण वेळ मिळाला असेल ती फाईल असं वाटत त्यामुळे त्यांनी अडाणीची एखादी केली असते वाचता आणि त्यामुळे त्यांचं मंत्रीपद मला असं म्हणायचं आहे की त्यांचा आर्थिक मॅनिफेस्टो किंवा पॉलिसी मॅनिफेस्टो काय दिसतो मला साधं दोन गोष्टी सांगायच्या एक जल जंगल आणि जमीन याच्या बाबत जो आदिवासींचा दृष्टिकोन आहे हुँ. तो भारतीय तत्वज्ञानाने आणि राहुल गांधीने ऍक्सेप्ट केलेला आहे आपण पूर्वीपासून बोलतो पण राहुल गांधीने पण जाहीरपणे सांगितलं की वनवासी नाही आदिवासी आदिवासी राईट हे बघ राम वनवासी असतो शबरी आदिवासी आहे त्यामुळे समरसता हा शब्द चुकीचा आहे समता हा शब्द बरोबर आहे समरसतेमध्ये ब्राह्मणांशी समरस होणे इतर जातींनी त्यांना वंदन करणे हे समरस्त आहे समता म्हणजे कोणी कोणाचा प्रश्न विचारू शकतो जो प्रश्न आता घ्यायला आपण नकार देतो म्हणजे आपल्याकडे आता प्रश्न होतच नाहीत म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व्हिएतनाम मध्ये जाऊन तो कार्यक्रम करता येत नव्हता अशी परिस्थिती भारतावर पहिल्यांदा आली असो पण म्हणजे आपल्याला दिसलं पण ना म्हणजे काय यांचं तत्वज्ञान आहे ते दम आहे यांच्यामध्ये किती दम तेव्हा असतो जेव्हा तुम्ही समोरासमोर उत्तर देता आणि चोख असता तुम्ही लपून काही करू शकता आणि सत्ता आल्यावर hmm. तर कोणालाही चिडू शकता तर एखादा कवी आहे ना त्याच्यामध्ये जास्त ताकद असते एखाद्या सत्ता देशापेक्षा कारण कवीला संरक्षण नसतं सत्ता देशाचे बॉडीगार्ड असतात तर मुद्दा असा आहे की जल जंगल जमीन हा एक मुद्दा आहे मध्यम आणि लघु उद्योगांचं महत्व ते एम्प्लॉयमेंट वाढवतात अडाणी किती एम्प्लॉयमेंट वाढतो म्हणजे अडाणी आहे कॅपिटलिस्ट नाही राहुल गांधींचा कॅपिटलिझमला विरोध नाही आहे काँग्रेसचाच नाही आहे किंवा आपल्या कोणाचा असायचं गरज नाही आहे कॅपिटलिझम हा उद्यमशीलतेच एक परिवर्तनातलं महत्वाचं अंग आहे <coughs> ते पुढे जाऊन कशामध्ये बदलणार आहे ते मार्क्स म्हणतो तसं होईल का अजून काय होईल वेगळं पण कॅपिटलिझम इज ओके क्रोनीला विरोध आहे मुळामध्ये फ्रॉड्युलंट कॅपिटलिस्ट हे पैसे फिरवण्याचं काम करतात फक्त आणि देशाच्या साधन संपत्तीवर अर्ध्याहून अधिक व पोर्ट्स असो एअरपोर्ट असो जंगल असो प्लॅटिनम असो कशी कोळसा असो सगळ्यावर आपला हक्क घेतात लादून टाकतात संस्थांचा गैरवापर करून सरकारच्या हातात असलेल्या तेव्हा ते, ते आ, एका अत्यंत भयान अशा मागासलेल्या आफ्रिकन डार्क एज आफ्रिकन देशातल्या डार्क एज प्रमाणे आपण मागे जातो ते टाळायचं आहे राहुल गांधी कॅपिटलिझम हा ओपन असला पाहिजे एकाने दुसऱ्याशी कॉम्पिटेश किती योगा काँग्रेसच्या काळात बघा किती यांनी बोंब केली टू टू जी पण किती मोबाईल कंपन्या होत्या आपल्याला किती पर्याय होते ग्राहकाला त्यामुळे दुसऱ्याला त्यामुळे ग्राहक राजा होता आता मोबाईल कंपन्या संकुचित करत करत किती आल्या तुम्हाला काय चॉईसेस आहेत त्याच्यावर लक्ष आणि बीएसएनएलने चंद्रयान चंद्रयान करून फोटो छापले स्वतःचे पण मुद्दा प्रॉब्लेम असा आहे की काम बीएसएनएलने केलं होतं त्या बीएसएनएल चे हाल काय चालले आहेत आणि ती त्या मशिनरी विकून दुसऱ्या एका खाजगी कंपनीला फायदा कसा करून दिला जाणार आहे पुढे हे दिसतच आहे आपल्याला त्यामुळे याच्या विरोधात राहुल गांधी उभे राहिलेले आहेत त्यामुळे त्यांचं सत्तेवर कठीण असणार आहे याचं कारण पण हेच आहे ना या सगळ्यांच्या या दोन तीन लोकांच्या पैशाची ताकद ही नेहमीच बीजेपीच्या बीजे मागे राहणार आहे कारण दोघांचं अस्तित्व एकामेकावर अवलंबून आहे आणि त्यांना आता पर्याय पण नाही ते त्या गुहेच्या मत्यावर पोचले तिथून परतीचा वाट नाही एकदा पुढून बाहेर पडू शकतात आता तिथेच थांबू शकतात नाही पण मला असं म्हणायचं की हे बरोबर आहे या पातळीवर ठीक आहे की कॅपिटल आणि जल जंगल जमीन आ। ही आ, तिथे राहणाऱ्या लोकांच्या आणि एन्व्हायरमेंटच्या कायद्याने अधिक प्रोटेक्ट केली पाहिजे कारण बल्सेनारो जेव्हा ब्राझीलचे अध्यक्ष होते तेव्हा त्याने अमेझॉन तोडायला परवानगी दिली तर अख्खं जग आदरलं होतं कारण कुठचंही जंगल किंवा झाड तुटतं तेव्हा जगाच्या फुफ्फुसावर परिणाम होतो जगाच्या आपल्या पण कोकणामध्ये उद्या रिफायनरी आली तर अख्खा महाराष्ट्र आणि भारत सफर होणार तर या गोष्टी ज्या आहेत त्या एन्व्हायरमेंटला अधिकाधिक कडक करायला पाहिजे या उलट पुन्हा ते ऑर्गनाईज वर लिहिलेलं आहे नवीन पेपर्स पर, आले परदेशन वेदांताने याच सरकारकडनं एन्व्हायरमेंटचे नियम शिथील कायदे बदलून घेतले तीनशे तीन, तीन लोकांनी म्हटलं आणि सगळ्यांनी पण एन्व्हायरमेंट ही गोष्ट करोडो वर्ष मिळून बनते वुडलँड तुम्ही बनवू शकता जंगल नाही बनवू शकत एक एक जेंटल डिसअग्रीमेंट म्हणून मी फक्त एवढं म्हणेन की कॅपिटलिझम इन एनी फॉर क्रोनी ऑर नॉट ते आणि जल जंगल जमीन हे कम्पॅटेबल आहेत की नाही हा वेगळा वेगळ्या डिबेटचा प्रश्न येतो पण मला असं वाटतं मला असं विचारायचं आहे जास्त करून की आ, राहुल गांधींच्या डोक्यातलं जे कॅपिटलिझम आहे मार्केट मीडियम स्केल स्मॉल स्केल इंडस्ट्रीज मोठ्या प्रमाणावर असणं आणि स्पर्धा निकोप असणं एक्झॅक्टली सो हे थोडस सा समजून सांगायला पाहिजे आपल्या दर्शकांना की आताच्या एनवायरमेंट मध्ये ती स्पर्धा जी कॅपिटलिझमला ला नरिशिंग नरिश करते म्हणजे स्पर्धा आहेच कुठे हो एक एअरपोर्ट आहे तो ज्याच्या ताब्यात आहे तो स्पर्धक नसून त्याच्या घरी एका यंत्रणेचे लोक गेले त्याच्या चार्टर्ड अकाउंटंटला घाबरवून सोडलं त्याने सरेंडर केलं की दुसरा मनुष्य सरकारचा जो मनुष्य आहे तो ताब्यात घेतो याला कॅपिटलिझम नाही म्हणत हे एक्स्टॉर्शन आहे हे सरकारी पातळीवर केलेली गुन्हा आहे हे संविधान आणि कायद्यानेही चुकीचं आहे तर आणि हे रांगेत तुम्ही उदाहरणं देऊ शकता त्या एका म्हणजे अडाणी प्रकरणात तर सगळी उदाहरणं स्वच्छ दाखवू शकतो तुम्ही एका मागून एसीसी सीमेंट पासून सगळं म्हणजे काय त्यात काय लपवण्याकरता आहे काय म्हणजे ना बोला बोला तुम्हाला काय सांगायचंय का आणि राहुल गांधींनी जेव्हा तिकडे बोलले लाल किल्ल्याच्या समोर भाषण केलं होतं भारत जोडो यात्रेत तेव्हा त्यांनी दो असं म्हणाले तर लोक लोक ओरडले तुम्ही बघा तो व्हिडिओ काढून दो सरकार मे और दो बाजार, बाजार मे <laughs> 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 बरोबर या <laughs> या फाशीतनं भारताला काढलं पाहिजे बाहेर उद्योगपती असंख्य असू शकतात एकामेकांचे स्पर्धक असू शकतात अनेक एका प्रकारचे अनेक कॉम्पिटेटिव्ह प्रॉडक्ट येऊ शकतात नाही मला असं म्हणायचं एक ना की ऍट द एंड ऑफ इट ऑल मी एका अशाच एका स्मॉल मिडियम एंटरप्राईजमधल्या एका बिझनेसमॅनशी बोलत होतो तर ते त्यांचं एका साईडला ऑफकोर्स आता स्वतः उद्योजक असल्याने कॅपिटलिझमला सपोर्ट आहे कॅपिटलिस्टिक प्रोग्रेसला सपोर्ट आहे पण ॲट द सेम टाईम त्यांना नैतिक पॉलिटिक्स आणि करप्शन आणि याला फार विरोध आहे काँग्रेसच्या सो ते ऑफकोर्स बी जे पी वोटर होते तर मला असं वाटतं बीजेपीच्या बीजे करप्शन त्यांना पाठिंबा आहे त्यांना ते करप्शन वाटत नाही सो मला असं म्हणजे ते बीजेपीचे आहेत थोडक्या उद्योजक आहे हा एक अपघाताने झालेली गोष्ट आहे सो मला असं वाटतं ना की आ, काही जे जनरल एक अंडरस्टँडिंग आहे ना या सगळ्या कॉन्सेप्ट बद्दलच तर त्यांना विकास भांडवली हवाय पण नैतिकता समाजवादी हवी आहे पण दोन्ही होऊ शकत नाही होऊ शकत नाही एक्झॅक्ट सी कसं आहे की हा प्रयत्न सर्वात जोरकसपणे सक्सेसफुल मनमोहन काळात झाला mm. आणि त्याचे परिणाम मनमोहन भोगले mm. आणि काँग्रेस पण भोगतोय आणि mm. फिलॉसॉफिकल बेंड ऑफ माइंड जर दिला नाही किंवा सायन्स अँड इंडस्ट्रीज विथ ह्युमन फेस तुमच्याकडे नसतील आणि लोकशाही यंत्रणा अत्यंत कडक आणि मजबूत नसतील तर संपत्तीचा संचय mm. निर्माण करण्यापेक्षा संपत्तीचा संचय करण्याची मुभा hmm. म्हणजे अगदी उद्योगपतीला सुद्धा मोठ्या प्रमाणावर दिली किंवा मध्य उद्योगपती तरी सुद्धा देशनिती भ्रष्ट होतो आणि चुकीच्या लोकांना निवडून देतो आणि तो शेवटी हुकुमशाहीच्या मार्गाने निघतो आणि नष्ट होतो हे आपण आता बघितलंय म्हणजे आपलं एक्याण्णव पासूनचं मॉडेल पुढे ते माझं एक म्हणजे पुस्तकाचं चालू आहे सिक्स्टी थ्री टू नाईन्टी थ्री तर हा घडण्याचा काळ आहे भारताच्या एका वेगळ्या प्रकारच्या विचारसरणी तर त्याच्यामध्ये हे सगळं आहे सो मग आता प्रश्न विचारतो याच्यामध्ये की राहुल गांधी या अर्थाने आता आपण इतके सगळे जे त्या अर्थाने इझी अ आर वी सपोज टू बिलीव्ह इन अ पर्सन म्हणजे एका व्यक्तीमध्ये विश्वास ठेवायचा आहे का राहुल गांधी नावाच्या सिंबल किंवा इन्स्टिट्यूशनमध्ये मध्ये विश्वास ठेवायचा ते इन्स्टिट्यूशन होऊ शकेल का ते सिंबल त्या अर्थाने होऊ शकेल का का तो आपण फक्त एका व्यक्तिवादा व्यक्तीचा मसिहा तयार करत राहुल गांधींनी स्वतः व्यक्तीचा मसिहा करण्यावर शॉट व्यक्तीचा मसिहा तेव्हा करायला लागतो जेव्हा मुळात काय नसतं अनेक कॅमेरे घेऊन जायला लागतात अनेक बातम्या छापून यायला लागतात सगळ्या मीडिया आपल्या ताब्यात घ्यायला लागतात माणसाचं जेव्हा असतं तेव्हा गांधीजींच्या काळात कुठली प्रसाराची साधनं होती गांधीजी जगभर पोचले त्याला हे लागत नाही ना म्हणजे व्यक्ती ही संस्था होऊन जाते म्हणजे उदाहरणार्थ वेगळं उदाहरण शाहरुख खान ही आता संस्था आहे शाहरुख खान तर व्यक्ती उरलेली नाहीये राहुल गांधी पण संस्था आहे भारत जोड नंतर ती व्यक्ती उरलेली नाही आणि एक आहे की ती व्यक्ती जी आहे राहुल गांधी म्हणून किंवा शाहरुख खान म्हणून जी व्यक्ती ती त्या संस्थेसाठी काम करते एक्झॅक्टली फेमस वाक्य आहे शाहरुखचं तर ती त्या संस्थेसाठी काम करते तिच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचं आनंद न मिळता त्या संस्थेतनं लोकांना आनंद मिळावा म्हणून ती काम करते हे मोठं बलिदान असतं त्या व्यक्तीच तेव्हाच ते ती संस्था उभी राहते त्यामुळे त्या व्यक्तीचं असणही आवश्यक आहे पण ती संस्था आहे आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे त्यामुळे आपल्याला राहुल गांधी भेटले नाही आपल्याशी आयुष्यात बोलणं झालं नाही ते वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही तुम्ही तुमच्या मार्गाने बेस्ट करा तुम्ही आपलं काम करत राहा तुम्ही त्यांना भेटा न भेटा ते भेटले तरी काय ठीक आहे नाही भेटले तरी ठीक आहे काँग्रेसच्या लोकांचा हा बेसिक प्रॉब्लेम आहे नेत्यांचा मुख्य सरंजा की इन्सिक्युरिटी पद मिळणार की नाही या यादीत माझं नाव आहे की नाही सीडब्ल्यू सीत मला यावेळेला बाहेर काढतात की काय mm. वगैरे हे जे आहे ना हे व्यर्थ आहे स्वतः राहुल गांधींना संसदेतनं बाहेर काढलं होतं तरी सुद्धा ते तेच बोलत होते जे संसदेच्या आतमध्ये mm. ज्या जे बोलल्यामुळे अडाणी विरुद्ध बाहेर काढलं होतं बरोबर ना सो यू शुड अंडरस्टँड की तुम्ही जेव्हा एकदा ब्रँड बनता ना त्याचं एक मुख्य कारण हे असतं की तुम्ही निर्भय असता आणि म्हणून भारत जोडता खरा महत्वाचा संदेश आहे डरोमत आणि हाच संदेश आफ्रिकेतून साऊथ आफ्रिकेतून आलेला गांधीजींनी लोकांना दिला होता hmm. आणि हा संदेश न देता अंदमानातनं सावरकर परत आले या दोन विचारांची ही नाही आहे आणि मला वाटतंय जे अनेक राहुल गांधींचे मिसकोट करून त्यांच्यावर खिल्ली उडवली जाते त्यापैकीच हे वाक्य होतं त्यांचं रिसेंटली की राहुल गांधी मरग्या जो आपको राहुल गांधी पता वो और ये राहुल गांधी वो राहुल गांधी बचा सो कदाचित हे वाक्य शाहरुखने अधिक चांगल्या प्रकारे प्रकारे सांगितलं एवढंच आर्टिक्युलेशन चांगलं होतं चांगलं होतं पण अर्थ तोच होता बेसिकली की राहुल गांधी एक संस्था किंवा एका सिंबल मध्ये किंवा एका त्या संस्थेसाठी राहुल गांधी व्यक्ती काम करत काम करत आणि म्हणून ती संस्था टिकली नाही तर टिकणार नाही गांधीजी जेव्हा होते तेव्हा गांधीजी ब्रँडसाठी गांधीजी काम करायचं चार वाजता उठून रात्रीपर्यंत आता असं तुम्ही म्हणाल की गोडसेंनी गांधींची हत्या केली तेव्हा त्या ते संस्थेचं काय झालं तर ती संस्था अधोगतीला जायला सुरुवात झाली स्वाभाविकपणे कारण त्या सा संस्थेसाठी जे काम करणारा माणूस आहे तो सगळ्यात महत्वाचा असतो त्यामुळे राहुल गांधींनी स्वतःला आणि राहुल गांधींना लोकांनी बहुचालच्या जपलं पाहिजे इथ पण ही सत्य गोष्ट आहे कारण विरोधक हा त्यांना शत्रू मानतो विरोधक नाही मानत विरोधक लोकशाही मानत नाही आणि विरोधकाला साध्य साधन सुचिता नाहीये हे आपल्याला दोन हजार एक पासून माहिती आहे त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर हे वैचारिक युद्ध एक फिलॉसॉफिकल वॉर एक सायकोलॉजिकल वॉर आणि हे सगळं वॉर आहे हे सुद्धा नाही हे प्रेमाचं प्रेमासाठी केलेलं युद्ध म्हणजे एव्हरीथिंग इज पेअर इन लव्ह अँड वॉर म्हणतात तर दिस इज वॉर फॉर लव्ह असं आहे ते लढणं आणि भारतच भारत, भारत असणं आपण भारत इंडिया वेगळं नाही भारत हिंद हिंदुस्तान इंडिया की हिंदुस्थान एरोनॉटिक्स आहे आणि भारत पेट्रोलियमच आहे तेव्हा नाव दिलेलीच आहेत <laughs> हे काय नवीन करतात याला कोणतीही गोष्ट सुचत नाही कारण सृजनशीलताच नाही डिस्ट्रक्टिव्ह मेंटॅलिटी तर त्यामुळे हे, हे या लढा महत्वाचा आहे आणि त्यात राहुल गांधींचा अहम रोल आहे आपण ऍक्च्युली आपली पिढी जी आहे ती इतिहास आहे फक्त आपल्याला ते कळत नाही नंतर आपण जेव्हा लोकल येतील तेव्हा का काही आपण ते सॉलिड जगलो होतो नाही तेव्हा ते जबरदस्त नव्वदची गाणी लागल्यावर आता कॉलेज मधली मुलं हळतात म्हणजे कुमार गंधर्व एवढं समृद्ध केलं एपिसोड इथं कन्क्लूड करूया या, या न, न, नोट वरती आणि कुमार सानूंची गाणी नक्की ऐका आणि <laughs> कुमार गंधर्वांची नक्की ऐक uh, सो so, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की नोंदवा Uh, आम्ही प्रयत्न करतो जितकं जास्त व्यापक पद्धतीने जितक्या वेगवेगळ्या पैलूंनी uh, एखाद्या विषयाला स्पर्श करता येईल पण आमच्याकडून काही मिस झालं असेल तर तेसुद्धा नक्की खाली नोंदवा आमच्यावरती चांगल्या uh, सकारात्मक पद्धतीने टीका करा आणि जर जमलं जर आवडलं असेल तर कौतुकही करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा तुमच्या सोशल मीडियावर शेअर करा आणि इंडी जर्नलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका इंडी जर्नल हा एक इंडिपेंडंट मीडिया आहे याचा अर्थ आम्ही कोणत्याही जाहिरातींवर किंवा कॉर्पोरेट देणग्यांवर किंवा राजकीय देणग्यांवर अवलंबून नाही आम्ही फक्त आमच्या दर्शकांना बांधील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक आहे ती वापरून आमच्यापर्यंत तुमची आर्थिक मदत पोचवायला विसरू नका पाहत राहा इंडिजर तर